नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी. मी आपल्या सोबत धनश्री. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण. स्वीय सहायकास देखील कोरोना झाल्याचं स्पष्ट. संपर्कात आलेल्यांनी स्वतःहून होम क्वारंटाईन व्हावं. बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचं आवाहन. कोरोनाच्या सावटात देहूतून तुकोबारायांच्या पालखीचं तर पैठणमधून एकनाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान. सांगलीच्या कवठे महाकाळ तालुक्यातील कंटेनमेंट झोन मध्ये कोरोना रुग्णाच्या घरावरच चोरट्यांचा डल्ला. 48 तोळे सोन्यासह 23 लाखांचा मुद्देमाल लंपास. राज्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर केलेला नाही. सोशल मीडियावरील अफवांवर मुख्यमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण. सोबतच गर्दी न करण्याचंही आवाहन. मुख्यमंत्री आणि पत्रकार यांच्यातील संवाद. सांगलीतील या 2-6 वर्षे चिमुरडींच्या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर बनला चर्चेचा विषय. कोरोनाबाधित धनंजय मुंडेंना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करणार आरोग्य मंत्र्यांची माहिती. तर लक्षणं दिसल्यास संपर्कातील मंत्र्यांचीही होणार टेस्ट. पोलीस ठाण्यासमोरच रिक्षा चालकांची फ्री स्टाईल हाणामारी. भर रस्त्यात घडलेल्या प्रकारामुळे उडाली खळबळ. कोरोनाबाधितांच्या संख्येत भारत जगात 4th स्थानावर. कोरोनाबाधितांचा आकडा 2,97,000. जिथे आहात तिथूनच शुभेच्छा द्या. राज ठाकरे आदित्य ठाकरे यांचं वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांना आवाहन. आणि 3 महिने हप्ता न भरण्याची मुभा. मात्र व्याज का लावता? व्याज वसुलीवरून सुप्रीम कोर्टाचा बँकांना सवाल. सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. सर्व प्रकारच्या दात दुखीवर आता हमखास रामबाण आयुर्वेदिक उपाय. भारती विद्यापीठ फार्मसी कॉलेज कोल्हापूर व टिळक आयुर्वेदिक कॉलेज पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेले एनाल्डन टॅबलेट्स, फास्ट पेन रिलीफ फॉर टूथएक. आयुर्वेदामध्ये दंतविकारावर सध्या प्रचलित असलेल्या औषधापैकी गुणकारी, कमी वेळेत वेदना थांबविणारे, दंतकृमींचा नाश, हिरड्यांची मजबूती, सूज कमी करणे, कर्णशूल, रक्तस्त्राव थांबविणे अशा अनेक दंतव्याधीवर बहुगुणी असे एनाल्टन टॅबलेट्सचा वापर करून दात आणि दाढ दुखीपासून मुक्त होऊयात. दात दाढ दुखीवर पहिले आयुर्वेदिक औषध जे पोटामध्ये घेतले जाते. दात आणि दाढ दुखीवर 100% गॅरंटेड वेदनाशामक आयुर्वेदिक औषध. प्रेग्नन्सी, कॅन्सर, मधुमेह पेशंटला दात दुखीवर गुणकारी आयुर्वेदिक उपाय. सर्व वयोगटासाठी उपयुक्त 100% गुणकारी औषध.
कोणतेही साइड इफेक्ट्स नाहीत। एनाड्रंट टैबलेट्स मे मिलिंद केमिकल्स एंड मार्केटिंग कॉर्पोरेशन। कॉन्टैक्ट नंबर 90288 38 178। महापुरानंतर पुन्हा कामी आली पलूस तालुक्यातील धनगावच्या विमला आईची बियाणे बँक। कोणत्या ऋतूमध्ये कोणत्या भाज्या कशा विना औषध फवारणीशिवाय आणायच्या हे तिला चांगलं माहीत आहे। चांगलं पेरलं की चांगलंच उगवतं हा विमल आईंच्या आयुष्याचा शिस्ता। त्यामुळेच भाज्या कपडा धान्य या सर्वांचं चांगलं देशी बियाणं साठवून ठेवायचे आणि वर्षभरात वेगवेगळ्या हंगामात ते टोकायचे आणि त्याचसोबत ते इतरांनाही द्यायचे। हा प्रयोग गेली कित्येक वर्ष सुरू आहे। विमला आईंनी एक छोटीशी बियाणे बँक बनवली आहे। या बँकेतून घरचा भाजीपाला धनधान्य पिकून खाणाऱ्यांना विना मोबदला सेवा दिली जाते। एकच अट, हे देशी घरचे बी मोडायचे नाहीत। चांगले बी तयार झाले की मागील त्याला द्या। या विमला उतळे आईच्या देशी बियाणे बँकेत भाज्या म्हणाल तर मेथी, पालक, करडा, चना, आंबाडा, राजगिरा, चाकवत, आंबटचुका, लाल तांदळ, शेपू, वांगी, दोडका, कारली अशा अनेक भाज्यांचे बियाणे आहेत। उतळे त्याने का बी भरानं सारं केलं तकडे गॅस फॅक्टरीच्या वावरामुळे त्याचं आपल्या गावात पाण्यानं सारं गेलं होतं। मग तकडलं आपलं वाळलं तसं चार 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 आणून भरपूर केलं। आपल्या बायकासांना गावातल्या सांगताना त्याने आपलं कुणी माहिती होईल तसं आपलं जरा 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 काय काय पावटा, कुणी चवाळा, लाल तांदळ, घेवडा, कुणी आंबाड्याची भाजी, कुणी पालकाची भाजी, कुणी भेंड्या असं सारं घेऊन केल्या त्याने। मस्त भरपूर खरं बिन औषधाचं तकडलं हे कडं औषधाचं खाऊ नये का वाचं, बिन औषधाचंच खावावा चांगलं असतं। या आमचं औषधाचं नव्हतं काय नव्हतं, तंबाटो होती, चवाळा होता, पावटा होता, भेंडी होती, गवारी होती, झालं तर वांगी होती, मिरच्या होत्या, कांदं होतं, पालक होती, आंबाड्याची भाजी होती। प्रत्येकाने येऊन सांगलीपासून माणसाने जसं ती बंद पडलं नाही ते कोरोना आलं तसं बंद पडलं तसं सारं माणसं जतनं जतनं सांगलीसनं येऊन सनी दत्ताकोंड घेऊन जात होती पिशव्या पिशव्या भरून सनी। कडधान्य कुठली कुठली होती आपल्याकडे? आपल्याकडं कडधान्य म्हणलं तर चवाळा होता, पावटा होता, मूग होतं, आणि त्याचं जवस होतं आपल्याकडं। आणि मिरची कुठली आहे म्हटलं? मिरची आपली साधी साधी मिरची रुची वापरायची। आणि बारीक बी कशाचं होतं ते? ती बारीक बी लाल तांदळ। लाल तांदळ, लाल तांदळ। भोपळा भोपळा वगैरे कुठला कुठला आहे आपल्याकडे? आपल्याकडे भोपळा ती घाऱ्याचा आहे। घाऱ्याचा आहे, घाऱ्याचा भोपळा आहे। झालं तर हट्यालावर शेवग्या शेंगा होत्या, पालक होती, भरपूर माळवं होतं त्यातलं माळवं आणूनच मी हेतच मग केलं सारं वाळवून जरा 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 आणि साऱ्या सांगला वाटलं गावात अशी प्रत्येकी येत होती। आम्हाला ती बंद किती वर्षापासून करताय? ही 50 वर्षापासून करते मी। मग ते असं कणगी वगैरे असं ठेवतं तुम्ही? नाही नाही कणगी वगैरे नाही, असंच आपलं जरा जरा पैलट होत होती आणि ह्या वर्षी आपल्या गावातलं पुराण गेलंय म्हणून सनी ह्या वर्षी आता काय आपल्या गावात काय मिळणार नाही, मिळणार नाही म्हणताना मी भरपूर ठेवलं ह्या वर्षी गोळा करून। यातलं काय बियाणं राखत ठेवायला लागते का? राखत ठेवायला लागते की बियाणं पावटा होता की राखतच, पावटा चवाळा त्याला भुंग लागतात लगेच। आणि ते हळदीचं? हळद नाही आपल्याकडे, हळदीची लांडला सर हिथं वाळू घातली होती हळद त्यांनी त्यांनी अंडा असतात त्यांनी। जुनं हळदीचं काय तर होतं ना लोटक्यामध्ये? लोटक्यामध्ये ती भुंग लागत नाही तर म्हणून मला बी दिली होती की हळकुंड जरा मी लोटक्यामध्ये घालून राख घालून ठेवू द्यायचं राखून। तुम्ही असं बाकीच्या बायकांना काय सांगशील की बाबा हे ठेवल्याचा काय फायदा होतोय काय? ठेवल्याचा फायदा होतो की आपणास हाय बायानो ह्या म्हटलं मग आपलं बिन भुंग्याचं आहे चांगलं आहे मी ह्यांना ठेवलंय भरपूर म्हणून सनी येऊन भरपूर बायकांनी नेलं बघा माझ्याकडून आपल्या धनगावात। मग त्या बायकांना तुम्ही काय सांगितलं का की मला परत पण बी पाहिजे? नाही नाही परत नका आपण असणे ते माघारी घ्यायचं नाही आपण अजून करू की तकडे बी भरा। हा हा पण त्यांना त्यांचं साठवण ठेवायला असं सांगितलं? त्या सांगला सांगितले आता काय माझ्याकडे येऊ नका हाय ते तुमचं तुम्ही आपलं बी भरा पुढच्या वर्षी आपलं ठेवा तुम्ही जपून करून सनी म्हणून सांगितले की त्या सांगला। ह्या आमच्या आईच्या देशी बियाण्याच्या बँकेच्या निमित्तानं की लोकांच्या समोर अशी एक सूचना देऊ वाटते
की जे जुनं वाण आहे देशी बियाणं आहे ते कोरोनाच्या काळात तर जास्ती असं लोकांचा भर रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यावर राहिला. आपण आपलं जे दररोजच्या भाजीपाला खाण्यातले आहेत कडधान्य आहेत हे आपण आपल्या घरी आपल्या शेतात किंवा परसबागेत अगदी सध्याच्या संकल्पनेत म्हटलं तर टेरेस गार्डनवरसुद्धा हा भाजीपाला आपल्या घरच्या घरी आपल्याला तयार करता येऊ शकतो. जो विषमुक्त म्हणजे रसायनमुक्त शेती म्हणजे विषमुक्त शेती आणि जो खाल्ल्यामुळे शरीराला त्रास तर नक्कीच होणार नाही त्याचबरोबर आपली इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी सुद्धा या भाजीपाल्यांचा घरच्या घरी तयार केलेल्या उपयोग होणार आहे. त्यामुळं असंच प्रत्येकानं आपल्या घरी जुनं बियाणं जतन करून ठेवावं आणि ते आपल्याला त्याचा उपयोग होईल ह्यासाठी त्या बियाण्याचा उपयोग करावा आणि भाजीपाला किंवा जे धान्य आहे दररोजच्या खाण्यात जे येणार आहे ते आपण स्वतःहून तयार करावं असं मी या निमित्तानं सर्वांना विनंती. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. धनंजय मुंडे यांच्या स्वीय सहायकास देखील कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये धनंजय मुंडे सहभागी झाले होते. 5 जूनला परळीतील जगतकर गल्लीतील एक महिला औरंगाबाद इथं कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. याच महिलेच्या कुटुंबियांच्या संपर्कात नामदार धनंजय मुंडे देखील आले होते. मात्र मुंडे यांचा समावेश हाय रिस्क गटात न करता लो रिस्क गटात करण्यात आला, त्यामुळे त्यांचे स्वॅब घेण्यात आले नव्हते. तर हाय रिस्क गटातील लोकांचे स्वॅब निगेटिव्ह आढळून आले होते. त्यानंतर सोमवारी मुंडे यांनी अंबाजोगाईतील विषाणू निदान प्रयोगशाळेचे उद्घाटन देखील केले. आता मुंडे यांना कोरोनाची लागण नेमकी कुठं झाली हे अद्याप स्पष्ट नाही, परंतु या प्रयोगशाळेच्या उद्घाटनाला अनेक जण उपस्थित होते. या वृत्ताला बीडच्या आरोग्य प्रशासनाकडून दुजोरा मिळत नसला तरी मुंडे यांच्या निकटवर्तीयांनी याला दुजोरा दिलाय. काहीही फेसबुक व्हॉट्सॲप स्टेटस ठेवून साहेब तुम्ही लवकर बरे व्हा असे प्रार्थना वजा मजकूर लिहिले जात आहेत. नामदार धनंजय मुंडे सध्या मुंबईत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आज सकाळी 94 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्यानं एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 2524 झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 94 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्यामुळं एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2524 इतकी झाली आहे. यापैकी 1363 कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 128 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यामुळं आता 1033 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. जे व्यक्ती नामदार धनंजय मुंडेसह त्यांच्या पीएच्या संपर्कात आले असतील त्यांनी स्वतःहून होम क्वारंटाईन व्हावं, बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचं म्हणणं. कोरोना लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी आवाहन केले की जे लोक मागील 4 दिवसात पालकमंत्री धनंजय मुंडे त्यांचे स्वीय सहाय्यक किंवा त्यांचे निकटवर्तीय यांच्या संपर्कात आले असतील किंवा त्यांच्याशी काही कागदपत्रांची देवाणघेवाण केली असेल त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी पुढील 28 दिवस होम क्वारंटाईन व्हावं. दरम्यान यावेळी कुणाला कोरोनाची लक्षणं आढळून आल्यास त्यांनी तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क करावा असं आवाहन बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी केलं आहे. जालना तालुक्यातील रामनगर येथील अजितदादा पवार कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त जालना जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अरविंद चव्हाण यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी 101 जणांनी रक्तदान केलं आहे. कोरोना प्रतिबंधक आर्सेनिक अल्बम 30 या औषध आणि मास्कचं मोफत वाटप करण्यात आलं. शिबिराचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर निसार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस बळीराम कडपे, जिल्हा परिषद सदस्य जयमंगल जाधव, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष बाळासाहेब वाकुळणीकर, संजय काळबांडे, इकबाल पाशा, शाह आलम खान, दिलीप भुतेकर, कैलास मदन, पंचायत समिती सदस्य मुकेश चव्हाण, सरपंच राजेश पवार, सरपंच पद्माकर हांडे, उमेश मोहिते, पांडुरंग जरहाड, धैर्यशील चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रवादी इतर कार्यकर्ते उपस्थित होते. रक्तदानासाठी अहमिका असली पाहिजे होती तरुणांनी, हे रक्त महाराष्ट्रासाठी जाणार नाही, हे काय कोणाला खाती आहे का? तुमच्या माझ्या भावांना बंधून द्यायला लागेल, पण एक चांगली गोष्ट झाली
अनेकांनी धान्य वाटप केलं, अनेकांनी जीव घातलं, जात पात विसरून लोक उभे राहिले. भाजपच्या जीव मंडळी नेहमी हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने या सगळ्या वातावरणात सुद्धा हे काही राजकीय शिबिर नाही, जेव्हा भाषण करायचं पण जे घडलं ते आपल्याला सांगितलं पाहिजे. आणि म्हणून त्या वातावरणात सुद्धा त्याला तोंड देत, मग ते मुस्लिम असतील, हिंदू असतील, शीख असतील, काय असतील, जो कोणी छोटा मोठा माणूस समाजातला घटक आपापल्या परीनं अनेकांनी निवृत्ती वेतनाचे साठवून ठेवलेले 10-10, 15-15 हजार रुपये सुद्धा याला मुख्यमंत्र्यांच्या निधीला पाहिजे. आमच्यासारखे कमी पडले असतील द्यायला मोठाली माणसं, पण छोटा गरीब माणूस मात्र दातृत्व त्यांनी दाखवलं. आणि शेजारच्याचं घर सुद्धा तो उपाशी नाही राहिलं पाहिजे याची काळजी या निमित्तानं सगळी झाली. आणि म्हणून जालन्यामध्ये बळीची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे जालन्यामध्ये आज शुक्रवारी कोरोनाचा 8वा बळी गेला आहे, तर नवीन 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर देखील पडली आहे. जालना शहरातील जुना जालना भागातील शंकरनगरमधील रहिवाशी असलेले 50-55 वर्षीय व्यक्ती दिनांक 5 जून रोजी जिल्हाधिकारी सरकारी रुग्णालयात दाखल झाली होती. हृदयविकार निमोनिया या आजारानं ग्रस्त असलेल्या या रुग्णाचा कोरोनाचा अहवाल देखील प्राप्त पॉझिटिव्ह झाला होता. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी प्रकृती चिंताजनक असल्यानं सरकारी सूत्रांनी याबाबत सांगितलं आहे. उपचार सुरू असताना आज शुक्रवारी पहाटे सदर रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचंही सरकारी सूत्रांनी स्पष्ट केलंय. दरम्यान काल गुरुवार रात्री उशिरा आणखी नवीन 7 संशयित रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून त्यात अंबड शहरातील नायकवडे गल्लीतील 5, तर जालना शहरातील जयनगर इथले 1 आणि राज्य राखीव दलातील 1 जवान अशा 2 जणांचा समावेश असल्याचं सांगण्यात आलं आहे. रेल्वे आणि आरोग्य खात्याची फसवणूक केल्याप्रकरणी गांधीनगर इथल्या लोकनियुक्त महिला सरपंच रितू लालवाणी यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रमाणपत्रांचा वापर करून 3 ऑगस्ट 2018 आणि 5 ऑगस्ट 2018 असं 2 वेळा कोल्हापूर सोलापूर रेल्वेनं प्रवास करण्यात आला. रेल्वे प्रवासाचे आणि प्रशासनाची मिळणाऱ्या सवलतींचा या फर्मच्या माध्यमातून त्यांनी अभ्यास केला होता. त्यातून त्यांनी दिव्यांग वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवलं आणि राज्य शासनाची फसवणूक केली. या प्रमाणपत्राच्या आधारे कोल्हापूर सोलापूर असा रेल्वेनं प्रवास करून केंद्र शासनाची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत गांधीनगर ग्रामपंचायत सदस्य प्रताप हिरालाल चंदवानी यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर करत आहेत. दरम्यान सरपंच रितू लालवाणी यांच्याशी संपर्क साधला असता राजकीय द्वेषापोटी विरोधकांनी ही तक्रार दाखल केली असून मी लोकनियुक्त सरपंच झाल्यापासून केलेल्या विकास कामांमुळे विरोधक अस्वस्थ आहेत असा खुलासा त्यांनी केलाय. यामुळे गांधीनगरमध्ये सध्या खळबळ उडाली आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असलेल्या गांधीनगर बाजारपेठेमध्ये चिनी मालाची आवक आणि विक्री ही मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. कोरोनाची उत्पत्ती असलेल्या आणि जगाला असुरक्षित करणाऱ्या चीनच्या मालावर वास्तविक बहिष्कार टाकणे गरजेचे असताना राज रोज चिनी मालाची आवक व विक्री होत आहे. अशा व्यापाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी करत शिवसेनेनं चिनी वस्तूंची होळी केलेली आहे. करवीर तालुक्यातील गांधीनगर सर्वात मोठी आणि सुप्रसिद्ध बाजारपेठ. कोरोनासारखी महाभयंकर महामारी देशावर लादणाऱ्या चीनच्या आर्थिक मुसक्या आवळणं गरजेचं आहे. अशा काळात गांधीनगर इथल्या काही व्यापाऱ्यांनी देशप्रेमाऐवजी देशद्रोह करत चिनी वस्तूंची विक्री राजरोसपणे सुरू ठेवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय स्वदेशी मालाला प्राधान्य देण्याचं आवाहन देशवासियांना केलं आहे. आपल्या देशातील पैसा आपल्या देशातच राहावा असा प्रयत्न मोदी यांच्याकडून होत आहे. असं असताना गांधीनगर बाजारपेठेत मात्र मोठ्या प्रमाणात चिनी मालाची आवक होत आहे. हे निषेधार्हच म्हणावं लागेल. बाजारपेठेत चीनमध्ये तयार झालेल्या चप्पलची मोठी आवक झाली आहे. वास्तविक देशावर प्रेम करणाऱ्या व्यापाऱ्यांनी हा माल मागवायला नको होता. तो माल विक्री न करता परत पाठवणं देशहिताचं ठरेल. आगामी गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर चिनी लाईटच्या माळा मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक दुकानात दिसून येत आहेत. संपूर्ण जगातून चीनला विरोध होत असताना इथल्या बाजारपेठेत मात्र चीन माल कसा काय विकला जातो, किमान देशप्रेमासाठी आणि राष्ट्राची आर्थिक क्षमता सुधारण्यासाठी चिनी मालावर बहिष्कार टाकलाच पाहिजे. कटलरी दुकान, मोबाईल दुकानांमध्ये चिनी वस्तू सध्या दिसून येत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर जिल्ह्यामध्ये विविध क्षेत्रातील 70 जणांना केले सन्मानित. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा जयमालाताई गायकवाड आणि सोलापूर जिल्हा ओबीसी सेल जिल्हाध्यक्षा साधनाताई राऊत यांनी शहरातील अंगणवाडी सेविका ज्योती दिनेश खंडेलवाल, अंगणवाडी सेविका योगिता सचिन क्षीरसागर, आशा वर्कर श्रीमती शैला नाना ढोबळे, सामान्य रुग्णालयातील GNM नर्स पूनम शंकर पुजारी यांचा शाल श्रीफळ फेटा बांधून सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या कार्याचं कौतुक करत राष्ट्रवादी पक्ष आपल्यासोबत सदैव असल्याची जाणीव देत त्यांचा सन्मान करण्यात आला. रुपालीताई चाकणकर प्रदेश अध्यक्ष, जयमालाताई गायकवाड प्रदेश उपाध्यक्ष, शेवाळीताई भारतीताई शेवाळीताई निरीक्षक आणि वैशलीताई गुंड, दीपकाबा साळुंके पाटील, भारतनाना भालकेसाहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या कोरोनाचं जे महिलांनी चांगलं काम केलेलं आहे, तळागाळात जाऊन आणि गल्लोगल्ली जाऊन तपासण्या वगैरे करून त्यांनी जे काम केलेलं आहे त्यांना आम्ही आज सन्मान देऊन त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अजून त्यांना पाठबळ देत आहोत की चांगलं काम त्यांनी अजून करावे आणि करत आहेत, त्यांच्यासाठी आम्ही हे मान सन्मान देऊन त्यांना पुरस्कृत. आषाढी एकादशीची श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सपत्नीक करण्याविषयी हालचाली सुरू झाल्या आहेत. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने आज मुख्यमंत्र्यांना ईमेलद्वारे त्याविषयीचे रीतसर निमंत्रण पाठवले आहे, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं आज मुख्यमंत्र्यांना ईमेलद्वारे त्याविषयीचे रीतसर निमंत्रण पाठवलं आहे, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे. आषाढ शुद्ध देवशयनी एकादशी दिवशी म्हणजेच 1 जुलै 2020 रोजी आषाढ एकादशी सोहळा होणार आहे. आषाढ शुद्ध देवशयनी एकादशी दिवशी पहाटे 2:20 श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा मुख्यमंत्री आणि मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते सपत्नीक आयोजित केली जाते. त्याचं रीतसर आमंत्रण मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी समितीच्या बैठकीत निर्णय घेतला होता. त्याचंच आमंत्रण ईमेलद्वारे देण्यात आले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार चंद्रकांत दादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय सौ गीता सुतार महापौर, माननीय आनंदा देवमाने उपमहापौर, माननीय संदीप आवटी स्थायी सभापती आणि भारतीय जनता पार्टी सर्व नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन, सर्व ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, संपूर्ण कपडे बजेट मध्ये, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत, मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाइफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 66. दिस इज नव कृष्ण व्हॅली स्कूल सांगली. Where we lead our children towards an artistic future. Where we carve them into cherished personalities. I will win a Nobel Prize for Chemistry. I want to become a painter. I am the next best footballer. I want to become an IAS officer. I want to join the Indian Army. I want to be the Prime Minister of India. Where we bring out their hidden skills. I want to win an Olympic gold for India. And make them into global achievers. A
As we march towards the 25th year of glory, we welcome you to Navkrishna Valley School. Enroll today. शुभ कार्य तसेच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ मांगल्याचे दालन त्याला सोनेरी सजावट करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच चोख सोने आणि चांदी मधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र नाविन्यपूर्ण कर्णफुले अंगठ्या नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील तसच चोख चांदी मध्ये पैंजण करंडे निरांजन फ्रेम ग्लास अत्तरदाणी गुलाबदाणी तबक करंडे मूर्ती असे अलंकार मिळतील राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी माणिक मोती पोवळ पाचू पुष्कराज हिरा नीलम गोमेद लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ तसच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ शनिवार पेठ सराफ कट्टा मिरज मोबाईल 98947 6696 बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा वन परिक्षेत्रामध्ये एका चिडलेल्या अस्वलाने जंगलात गेलेल्या दोघा इसमांवर हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनास्थळाच्या लगतच अस्वलाच्या 2 लहान पिल्लांना कुणीतरी कुऱ्हाडीने वार करून ठार केल्याने अस्वलाने चिडून या दोघांना ठार केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या आलेवाडी शिवारामध्ये अशोक मोतीराम गवते वयवर्ष 52 आणि माना बंडू गवते वयवर्ष 42 हे मेळघाट आलेवाडी व्याघ्र प्रकल्पाच्या गावात क्षेत्रातील आलेवाडी नियत क्षेत्रामध्ये गेले असता त्यांच्यावर एका अस्वलानं हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अस्वलाच्या एका व्यक्तीचा पूर्ण चेहरा छिन्नविछिन्न केला होता. त्यामुळं सदर अस्वल हे चिडलेले असल्याचं अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळाचा 15 ते 20 फुटांवर जवळच अस्वलाची 2 8 महिन्यांची पिल्लं कुणीतरी कुऱ्हाडीनं वार करून ठार केल्याच्या अवस्थेत दिसून येत आहेत. त्यामुळंच मादा अस्वलाने जंगलात केलेल्या व्यक्तींवर हल्ला चढवण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी वनविभागाच्या चमूनं घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून अकोट व्याघ्र प्रकल्पामध्ये वनगुन्हा दाखल केला आहे. कल्याणातील एका व्यक्तीच्या कोरोना टेस्ट अहवालाबाबत कल्याण डोंबिवली महापालिकेनं थायरोकेअर या खासगी लॅबला नोटीस बजावली आहे. महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी माहिती दिलेली आहे. कल्याणच्या दीपज्योती सोसायटी शहाड परिसरात राहणारे शरद पाटील घरातच पडल्यामुळे शरद पाटील यांचा हात फ्रॅक्चर झाला होता. मात्र हाताला प्लॅस्टर घालण्यापूर्वी शासनाच्या नियमानुसार करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र लॉकडाऊनच्या काळात घराबाहेरही न पडलेल्या शरद पाटील यांच्यासह कुटुंबियांना त्यामुळे जबर धक्का बसला. तरी आलेल्या अहवालानुसार पालिका कर्मचाऱ्यांच्या सल्ल्यानं ते कल्याणात हॉली क्रॉस रुग्णालयात दाखल झाले. मात्र त्यांच्या मनात या कोरोना अहवालाबाबत संशयता होती. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या लॅबमधून आणखी एकदा कोरोना टेस्ट करून घेतली आणि विशेष म्हणजे या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. पाटील यांना तिसऱ्या दिवशी रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलं. सा का एक्झॅक्टली झालं होतं? हां, माझा हात फ्रॅक्चर झाला होता संडेला रात्री. तर त्याच्यामुळे मी हॉस्पिटलला गेलो होतो. तर त्यांनी सांगितलं की एक मायनर सर्जरी करायची आहे आणि सर्जरी करायच्या पहिले एक कोविड टेस्ट करणं गव्हर्नमेंटचा रूल आहे. मग आम्ही कोविड टेस्ट केली पण त्याचा रिझल्ट आला नाही म्हणून वेनसडेला आम्ही सर्जरी करून घेतली आणि थर्सडे मॉर्निंगला त्याचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह. मग आम्ही घरी आल्यावरती डॉक्टरांचा फोन आला होता की पॉझिटिव्ह रिपोर्ट आली. मग KDMC फोन आला, हे सगळं आलं. मग आम्ही हॉस्पिटलाईज व्हायचा प्रयत्न केला. मग आम्ही होली क्रॉसला हॉस्पिटलाईज झालो. माझ्या वाईफनीच मला सोडलं तिथपर्यंत. आणि मग नेक्स्ट डे आम्हाला TV कळालं, मीडियाकडून कळालं की थायरोकेअरला बॅन केलं आहे. आणि अशी माझी टेस्ट थायरोकेअरनी झाली होती म्हणून मग आम्ही परत प्रयत्न केला की आम्ही मेट्रोपोलिसकडून टेस्ट करून घ्यावी सो दॅट एकदा आपल्या मनातलं हे निघून जाईल. पण हॉस्पिटल मानायला तयार नव्हतं कारण की ते बोलले आम्ही गव्हर्नमेंट प्रोटोकॉलनी चालतो आणि 7 दिवसानंतरच आम्ही जे आहे ते करू आता. पण आम्ही त्यांना इकडून तिकडून बोलून फोर्स करायला लावलं आणि टेस्ट करायला लावली. मग शेवटी ते मान्य झाले कारण की फी आम्हीच देणार होते. मग 3,500 रुपये भरून मेट्रोपॉलिसची टेस्ट केली आणि फॉर्च्युनेटली ते नॉट डिटेक्टेड आलं नेक्स्ट डे. तर मग संडेला आम्हाला कळालं हे नॉट डिटेक्टेड आहे, निगेटिव्ह आहे. तर मग आम्ही डिस्चार्ज घेतला आणि घरी आलो.
काय तुमची मागणी आहे, थायरोकेअरला काय झालं? नाही, थायरोकेअरला काय, आता बघा हे आता आमच्याकडी परिस्थिती होती आमची, म्हणून आपण सेकंड टेस्ट करून घेतली. पण कसं आहे की नॉर्मली आपण एखादी ब्लड टेस्ट करतो, ती थोडीशी चुकली तर एवढा काही फरक पडत नाही. पण हे कसं आहे, कोविड पॉझिटिव्ह आलं म्हणून अक्षरशः माझ्याबरोबर माझी 4 घरं आयसोलेटेड झाली. संडेला मी ज्यांना ज्यांना भेटलो, माझी आई, माझे सासू सासरे, माझे साली, आमच्या 4 घरांना भीती झाली की कोणाला होईल कोणाला नाही. तर थायरोकेअरनी अशी चुकी करायला नाही पाहिजे आणि गव्हर्नमेंटनी त्यांना जास्त रेस्पॉन्सिबल करायला पाहिजे की अशा चुक्या या कोविडच्या याच्यात झाले नाही पाहिजे, कारण याच्याने मानसिक आर्थिक सगळाच त्रास खूप जास्त होतो. हां बोला. मला पहिले प्रचंड धक्का बसला, असं होऊ शकत नाही. कारण हा माणूस म्हणजे 2 जो लोकांना बोलायचा खाली गेल्यावर, ना उतरत नका जाऊ, बाहेर नका जात जाऊ, ते घरातच होते. इवन भाजी बिजी आणायला सर्व मीच केलं सर्व. मग ह्यांना असं फक्त घरात पडले आणि टेस्ट करायला सांगितले ॲज पर एज गव्हर्नमेंट लॉ, आणि टेस्ट पॉझिटिव्ह आली. मग मनामध्ये एकदम म्हणजे, पण मग हे बोलले नको, घरात लहान मुलं आहे, तू आहे, तर स्वतः जायला म्हणजे स्वतः निघाले. आम्ही KDMC वाल्यांना इन्फॉर्म, त्यांचा आलेला फोन. आणि मग काही लोकांनी व्हिडिओ व्हायरल केला निघताना, अर्धवटच व्हिडिओ केला का बाबा हा चालत गेला माणूस, पेशंट चालत गेला आहे. तर चुकीचं आहे ते, मी स्वतः माझ्या कारनी सोडायला गेली होती. ह्याच्यामुळे मानसिक आणि मानसिक त्रास तर सर्वांना झाला. आमच्या बिल्डिंग क्वारंटाईन पूर्ण हे केलं, सील केली, प्रत्येकाच्या हातावर स्टॅम्प देण्यात आले, सर्वांचे फोन बिन चालू झाले, पेशंट पॉझिटिव्ह निघाला, लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन पण चेंज झाला. त्याच्यासाठी काय कारवाई म्हणजे काय वाटतं तुम्हाला? मला नंतर मग मी TVला आणि माझ्या मित्रांना सांगितलं, जे डॉक्टर्स आहे, तर बाबा माझ्या मिस्टरांचं असं असं झालेलं. तर ते बोलतात अरे तुने थायरोकेअरचं टेस्ट क्यू किया, वो टेस्ट बॅन हो रहा आहे. तर मग त्यांनी मला लिंक पाठवल्या. मग मी माझ्या सरांना डॉक्टरांना फोन केला, यांच्या ऑर्थोपॅडिक सर्जनना, का सर प्लीज असं, यांना काहीच म्हणजे सिमटम्सच नव्हते, तर तुम्ही प्लीज तुम्ही परत रिटेस्ट करा. तर मग ते बोलायला लागले का नाही ॲज पर लॉ आहे का 8 टेस्ट होईल. म्हटलं सर 8 टेस्ट होईल, तो माणूस पॉझिटिव्ह नसला तरी होईलच ना पॉझिटिव्ह, कारण तो हॉलीक्रॉसमध्ये कोविड पेशंटमध्ये 48 पेशंट थांबलेले आहे तिथे. मग त्यांनी मग मी फोर्स करून सर्वांच्या म्हणजे मदत घेऊन आमचे नगरसेवकले गणेश कोट मैत्रिणींच्या मदतीने, मित्रांच्या मदतीने त्यांची टेस्ट करण्यात आली परत, तर मेट्रोपॉलिसमधून केली आणि नेक्स्ट डेजला टेस्ट निगेटिव्ह आली. ह्यामुळे मग ह्यांना लगेच सोडण्यात आलो. पण ह्यामुळे 3 आम्हाला इतका प्रचंड त्रास झाला आहे ना, म्हणजे अक्षरशः मुलं वेगळी झाले, मी 3 एकटी होते, बिल्डिंग क्वारंटाईन झाली. हे खूप चुकीचं आहे ना, माझ्यासारखे असे, माझ्या मिस्टरांसारखे असे थायरोकेअरचे टेस्ट केले किती लोक असतील, तर त्यांना प्लीज मदत करा. आम्ही तर निघालो पण त्यांच्या घरच्यांचे प्रत्येकाचा म्हणजे एक कुटुंब बर्बाद नाही होत, पूर्ण सोसायटी, पूर्ण समाज. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये गुरुवारी सर्वाधिक 87 नवीन रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा 1730 पोहोचला आहे. गेल्या 24 5 मृत्यू झाला आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंतेचे वातावरण पसरलं आहे. अजून पावसाळा सुरुवात झालेली नाही आहे, त्यामुळे पावसाळ्यात कोरोनाचा धोका आणखीनच वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 1730 पोहोचला आहे. गेल्या 24 5 मृत्यूही झाला आहे. कल्याण डोंबिवलीत वाढत्या रुग्णसंख्येमुळं चिंतेचं वातावरण पसरलं आहे. अजून पावसाळ्याला सुरुवात झाली नाही, त्यामुळं पावसाळ्यात कोरोनाचा धोका आणखीनच वाढण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. महापालिका क्षेत्रात दिवसगणिक रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळं प्रशासनाच्या चिंतेतही भर पडली आहे. नव्यानं आढळून आलेल्या रुग्णांमध्ये कल्याण पश्चिम 23, कल्याण पूर्व 12, डोंबिवली पश्चिम 14 रुग्ण, डोंबिवली पूर्व 32 रुग्ण आणि टिटवाळा इथं 6 रुग्ण अशा रुग्णांचा यात समावेश आहे. कल्याण टिटवाळा इथल्या प्रत्येकी 1 तर डोंबिवलीतील 3 रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. त्यामुळं आत्तापर्यंत मृतांची संख्या 55 झाली आहे. आत्तापर्यंत 877 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले असून 794 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे सरकारी आणि खाजगी कार्यालय तसंच कंपन्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे बाजारात कामाच्या ठिकाणी तसंच ST डेपोवर नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. ST कामावर जाणाऱ्यांच्या चाकरमान्यांची गर्दी होत असून कोणतंही सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाही आहे. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयांमध्ये रुग्णांना चांगले जेवण मिळत नसल्याचे कळताच पालकमंत्री बच्चू कडू यांनी जेवणाची केली तपासणी, दर्जा तात्काळ सुधारण्याचा निर्देश देखील देण्यात आलेला आहे.
अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सरोपचार रुग्णालयामध्ये रुग्णांना चांगलं जेवण मिळत नसल्याची बाब पुढे आली आहे. वार्डात वेळेवर सकाळचा चहा पोहोचत नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याचा मुद्दाही उपस्थित झाला होता. हा विषय पालकमंत्री बच्चू कडू यांच्या कानावर जाताच यांनी सरोपच्या रुग्णालयात धाव घेऊन जेवणाची तपासणी केली. दरम्यान प्रशासनानं रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जा तात्काळ सुधारण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासकीय अधिकारी संजीव देशमुख यांना दिले होते. त्यानंतर प्रशासनानं पालकमंत्र्यांच्या या आदेशाची दखल घेत गुरुवारी भोजनाचा दर्जा उंचावल्याचं पाहायला मिळत आहे. दीपक गवई, SBN मराठी, अकोला. याच्यानंतर जर सुधारणा झाली मी आजपासून मी नोकरीवर ठेवणार नाही एक तक्रार जरी आली डिसमिस करून मी ठेवणारच नाही. कोणाला सगळ्यांना ऐकून घ्या तुम्ही काय बदमाशी केली. मेळघाट वाघ्र प्रकल्प वन्यजीव विभाग अकोट अंतर्गत असलेल्या वन परिक्षेत्रामध्ये सोनाळा वरवट बकाल दक्षिण आलेवाडी निषेध क्षेत्रांमध्ये खडकपाणी या ठिकाणी निमखेडी येथील अशोक मोतीराम गवते व मानाबंडू गवते या दोघांवर अस्वलांनी हल्ला चढवलाय. त्यामध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यांच्या अंगावर ठिकाणी अनेक कुऱ्हाडी मारल्याच्या जखमा दिसून येत आहेत. या घटनेची माहिती मिळताच उपवन संरक्षक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अकोट वन्यजीव विभागाच्या टिब्युला एलिलमती आणि सोनाळा पोलीस स्टेशनचे अधिकारी पोहोचले. या प्रकरणी घटनेच्या अनुषंगानं प्राथमिक वनगुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उपवन संरक्षक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अकोट यांनी दिली आहे. यासंदर्भात अधिक तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. दीपक गवई, SBN मराठी, अकोला. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील खडका येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 लागून असलेल्या अयान कॉलनीजवळील जिया कॉलनीतील रहिवाशांनी स्वखर्चाने मुरुम दगड टाकून रस्ता बनवला आहे. यामुळे स्थानिक परिसरातील लोकांना सुविधा उपलब्ध झाली आहे. खडका ग्रामपंचायत भागातील जिया कॉलनीतील रस्त्यावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात चिखल होत असल्यामुळे रहिवाशांना रस्त्यावरून चालणं मुश्किल होत आहे. एखाद्याचा पाय सरकून पडण्याची भीती वाटते. ग्रामपंचायतकडे रस्ता बनवून देण्याची मागणी केल्यावर काहीही उपयोग होत नसल्यामुळं स्थानिक रहिवाशांनी प्रत्येकी 2 ते 3 हजार रुपये वर्गणी जमा करून रस्ता तयार केला आहे. यासाठी 50,000 खर्च आला असल्याचं रहिवाशांनी म्हटलं आहे. कर्जत तालुक्यातील पाटेवाडी शिवारातून रात्री 21 लाख रुपयांच्या सॅनिटायझर बाटल्या घेऊन जाणाऱ्या ट्रकवर 4 चोरट्यांनी ड्रायव्हरला मारहाण करून त्यातला माल पळवून नेला होता. कर्जत पोलिसांनी काही तासांमध्ये हा ट्रक ताब्यात घेण्यात यश मिळवलं असलं तरी चारही चोर मात्र पळून जाण्यामध्ये यशस्वी झाले आहे. कर्जत तालुक्यातील जाणाऱ्या अहमदनगर सोलापूर महामार्गावरील पाटेवाडी शिवारात काल रात्री 7:30 सॅनिटायझर घेऊन जात असणाऱ्या ट्रकला 4 चोरट्यांनी गतिरोधकाचा फायदा घेत ड्रायव्हरला मारहाण करून ट्रक मालासह पळून नेले. सदर ट्रक करमाळा तालुक्यातील जातेगाव चेकपोस्टच्या अलीकडेच पकडण्यात पोलिसांना यशही आलं. कर्जत आणि करमाळा पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नाला हे यश आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अमरजीत मोरे यांनी दिली आहे. सदर ट्रक सापडला असून त्यातील संपूर्ण माल मिळाला आहे. मात्र सदर चोरून नेणारे चोरटे फरार होण्यात यशस्वी झालेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. काल दिनांक 10 जून रोजी रात्री 7 पाटेवाडी इथं नजर सोलापूर रस्त्यावरील वळणाचा गैरफायदा घेऊन मोटरसायकलवर आलेले 2 इसम आणि 1 4-चाकी टाटा AC वाहनातून आलेले 2 इसम असे एकूण 4 जणांनी प्रथम ट्रक थांबवला. गाडीमध्ये चढून ट्रक चालकास मारहाण करत त्याला खाली उतरवून हा मालवाहू ट्रक पळवून घेऊन गेले असल्याची फिर्याद मणिवेल पेरुमल वय 52 राहणार मुथुहापट्टी तालुका जिल्हा नामकल तमिळनाडू या ड्रायव्हरनं कर्जत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. आणि या 4 अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. नमस्कार. काल
रात्रीच्या सुमारास संध्याकाळच्या सुमारास कर्जतमधील पाटेवाडी शिवाय येथील एक तामिळनाडूचा ट्रक होता. तो ट्रक चार चोरट्यांनी ट्रक चालकाला मारहाण करून ट्रक हा पळून नेला होता आणि त्या ट्रक चालकाने कर्जत पोलिसांनी इथे गुन्हा दाखल केलेला होता. परंतु आपल्या कर्जत पोलिसांनी चापडगाव चेकपोस्ट इथून आणि करमाळा पोलिसांनी त्यांच्या जाते गाव चेकपोस्ट इथून नाकाबंदी करून सदरचा ट्रक हा जातेगाव चेकपोस्टच्या अलीकडे पकडण्यात आलेला आहे. कर्जत पोलिसांनी आणि करमाळा पोलिसांनी दोघांच्या मदतीने सदरचा ट्रक पकडण्यात आलेला आहे. परंतु जे ट्रकमधील चोरटे होते ते फरार झालेले आहेत आणि अद्यापावे तो चोरट्याचा शोध चालू असून सापडलेले नाही. परंतु तत्काळ लवकरात लवकर सदर चोरट्यांना शोधून त्यांना अटक करण्यात येईल म्हणून त्यांच्या परवानगीने सर्व पुढे कारवाई करीत आहोत आणि ट्रक आणि ट्रकमधील माल हा संपूर्णपणे मिळाला. सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता धुमाकूळ सुरू असताना सोलापूर बसस्थानकातून काल दोन तर आज एक प्रवासी एसटी बस पंढरपूरला आल्याने खळबळ उडाली. रेड झोनमधून एसटी वाहतूक करायची नसताना बसेस सोडल्या कशा असा सवाल पंढरपूर शहरातील नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. रेड झोनमधून एसटी वाहतूक करायची नसताना बसेस सोडल्या कशा असा सवाल पंढरपूर शहरातील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. सोलापूर अजूनही रेड झोनमध्ये असल्यामुळं रेड झोनच्या ठिकाणाहून कुठंही एसटीचे प्रवासी वाहतूक करू नये असे आदेश असतानाही तीर्थक्षेत्र पंढरपुरात सोलापूरहून एसटी बस येत असल्यामुळं कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या पंढरपूर शहरात आणि तालुक्यात पुन्हा एकदा कोरोना पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळं प्रशासनानं वेळीच दखल घेऊन या एसटीच्या फेऱ्या रद्द कराव्यात, तरच कोरोना विषाणूला थांबवण्यात यश येणार आहे. काल सोलापुरातून पंढरपूरला रेड झोनमधून बस आली, त्याबद्दल काय सांगतो? महाराष्ट्र शासनाचं मिशन बिगिन अगेन या परिपत्रकानुसार 8 तारखेपासून तिसऱ्या फेजमध्ये कंटेनमेंट झोन सोडून इतरत्र वाहतूक करण्याचे, जिल्हा अंतर्गत वाहतूक करण्याचे आपणाला आदेश प्राप्त झालेले आहेत. त्या आदेशानुसार सोलापूर येथून 8 तारखेपासून रोज सरासरी 2 बसेस या ठिकाणी येऊन गेलेल्या आहेत. यामधून प्रवासी कुठले काय काय समजलं नाही, यामधून नेमके प्रवासी कुठून कुठं बसले काय झाले याची माहिती आपल्याला नाही आहे. सदरची माहिती सोलापूर आगारामध्ये मिळू शकते. पंढरपूर आपल्या आगारात आपण नोंद घेतलेली नाही, आपल्या आगारात फक्त बस आल्याची नोंद घेत असतो आपण. बरोबर, मग ह्यात भाविक येणार, ह्याच्यामधून आपला इथं कोरोना पसरू शकतो काय शक्यता आहे? तशी असू शकते ना, रेड झोनमधील प्रवासी हिसदर बसमधून प्रवास करू शकतो. कोरोना संसर्ग झालेला रुग्ण तातडीने ओळखण्यासाठी इचलकरंजी केमिस्ट असोसिएशनतर्फे प्लस ऑक्झिमीटर हे उपकरण प्रांताधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले. प्लस ऑक्झिमीटर हे वैद्यकीय उपकरण कोरोना संशयित रुग्णांची चाचणी तात्काळ घेण्यास मदत करते, त्यामुळे डॉक्टर आणि पेशंट यांचा वेळ वाचतो. इचलकरंजी केमिस्ट असोसिएशनतर्फे कोविड सेंटरला कायम मदतीचा हात असतो. आता सदर उपकरणं उपलब्ध करून असोसिएशनच्या सदस्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत कौतुकास्पद कार्य केल्याचं नमूद केलं आहे. इचलकरंजी शहरामध्ये राज्य शासनानं वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत 100 शुद्ध पेयजल प्रकल्प उभारण्यासाठी 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली. हे प्रकल्प नगरपालिकेमार्फत चालवले जाणार असून शहरवासियांनी अगदी मोफत 24 तास शुद्ध पाणी व मुबलक पाणी मिळणार आहे. त्याचबरोबर वारणा योजना पूर्णत्वास नेण्यासाठीही आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. इचलकरंजी शहराला भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शासनानं वारणा नळ पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे, परंतु नदीकाठावरील गावांच्या विरोधामुळं ती रखडली. ही योजना मार्गी लागण्यास कालावधी जाणार असल्यामुळं इचलकरंजी 100 शुद्ध पेयजल प्रकल्प उभारून त्याद्वारे पिण्यासाठी आणि
अन्न शिजवण्यासाठी 24 तास पाणी उपलब्ध करून देण्याबाबत आमदार प्रकाश आवाडे यांनी शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला होता. त्याला यश मिळालं असून शासनानं 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या संदर्भात माहिती देताना आमदार आवाडे म्हणाले की शहराला सध्या पंचगंगा आणि कृष्णा या दोन्ही नद्यांतून पाण्याचा पुरवठा केला जातो, परंतु पंचगंगा प्रदूषित झाल्यानं आणि कृष्णा योजनेला सतत गळती लागत असल्यामुळे यांचा पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे. त्यामुळं इचलकरंजी शहरात 100 शुद्ध पेयजल प्रकल्प उभारण्यात यावेत आणि त्यासाठी शासनानं वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा. सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आलं आहे. कृष्णा योजना जलवाहिनी बदलाचं काम अंतिम टप्प्यात आहे, तर लॉकडाऊनच्या काळात प्रदूषण रोखलं गेल्यामुळं पंचगंगा नदीही प्रदूषणमुक्त झाली आहे. ते आता यापुढे कधीही प्रदूषित होऊ देणार नाही. शहरातील उद्योगधंदा टिकला पाहिजे, त्याचबरोबर उद्योगांनीही जनतेच्या आरोग्याची काळजी घेऊन ZLD प्रकल्प उभारावा असं सांगण्यात आलं आहे. शहरासाठी शुद्ध जल पिण्याच्या पाण्याला मिळावं यासाठी मी सातत्यानं प्रयत्नशील होतो. मी पूर्वीसुद्धा याबाबत 2-3 वेळा माझी मतं मांडत असताना मी सांगितलं होतं की नगरपालिकेकडनं 100 पाणी शुद्धीकरण यंत्र बसवून त्यातनं शुद्ध पाणी इचलकरंजी शहराला पिण्याच्यासाठी 24 तास आणि अन्न शिजवायला लागणारं सुद्धा पाणी शुद्धच वापरायचं, तेही पाणी 24 तास नळाला कायम चालू राहील अशी योजना करणार आहे म्हणून सांगितलं होतं. त्यासाठी मी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतनं राज्य सरकारकडनं 100 पाणी शुद्धीकरणाची मशीन्स मिळायला पाहिजे, त्यासाठी म्हणून मी 4.5 कोटी रुपयाची मागणी केली होती. 4.61 कोटी रुपयाची, त्यापैकी 4 कोटी रुपये राज्य सरकारनं मंजूर करून आजच त्याचा GR काढला. 4 कोटी रुपये 100 पाणीपुरवठा करणारे मशीन्स घ्यायच्यासाठी इचलकरंजी नगरपालिकेला ते पैसे देण्याच्यासाठी म्हणून त्यात आदेश त्यांनी काढलेला आहे. ते पैसे नगरपालिकेकडे येतील आणि त्यातनं 100 मशीन आता इचलकरंजीमध्ये ते सेवासदन हॉस्पिटलमध्ये आपण सगळे प्रिकॉशन्स किंवा काळजी घेऊन आपले आपले नॉन कोरोनाशी जे लागणारे ट्रीटमेंट आणि डायग्नॉसिस आहेत या सर्व्हिसेस चालू ठेवल्या आहेत, तर कृपया गरजूंनी त्याचा लाभ घ्यावा. सेवा सदन हॉस्पिटलचे नेत्र विभाग पूर्वीसारखं तुमच्या सेवेसाठी कार्यरत आहे. कोरोना इन्फेक्शन टाळण्यासाठी आम्ही सर्व प्रकारची काळजी घेऊन नेत्र तपासणीवर उपचार सुरू करत आहोत. तुम्ही सर्व रुग्णांनी ह्याची लाभ घ्या. नमस्कार, मी डॉक्टर रविकांत पाटील, सेवा सदन हॉस्पिटल मिरज. आता आपल्याला माहित आहे की लॉकडाऊन 4.0 चालू झालेला आहे. आता आपल्याला कोरोनाची एक्झिट पॉलिसी तयार केली पाहिजे. ह्या पूर्ण लॉकडाऊनमध्ये सेवा सदन हॉस्पिटल हे नेहमीच तुमच्या सेवेसाठी उपलब्ध होते आणि ते इथून पुढे सुद्धा असंच उपलब्ध राहणार आहे. कोरोनाला ज्या ज्या गोष्टी कोरोना म्हणून आपल्याला प्रिव्हेंट करता येतील त्या सगळ्या गोष्टींचे आपण प्रिकॉशन्स घेतलेले आहे आणि आपण सगळे मिळून ह्या कोरोनावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करू. सर्व प्रकारच्या दातदुखीवर आता हमखास रामबाण आयुर्वेदिक उपाय. भारती विद्यापीठ फार्मसी कॉलेज कोल्हापूर व टिळक आयुर्वेदिक कॉलेज पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेले एनाल्डन टॅबलेट्स फास्ट पेन रिलीफ फॉर टूथएक. आयुर्वेदामध्ये दंतविकारावर सध्या प्रचलित असलेल्या औषधापैकी गुणकारी, कमी वेळेत वेदना थांबविणारे, दंतकृमींचा नाश, हिरड्यांची मजबूती, सूज कमी करणे, कर्णशूल, रक्तस्त्राव थांबवणे अशा अनेक दंतव्याधीवर बहुगुणी असे एनाल्टन टॅबलेट्सचा वापर करून दात आणि दाढदुखीपासून मुक्त होऊयात. दात दाढदुखीवर पहिले आयुर्वेदिक औषध जे पोटामध्ये घेतले जाते. दात आणि दाढदुखीवर 100% गॅरंटेड वेदनाशामक आयुर्वेदिक औषध. प्रेग्नन्सी, कॅन्सर, मधुमेह पेशंटला दात दुखीवर गुणकारी आयुर्वेदिक उपाय. सर्व वयोगटासाठी उपयुक्त 100% गुणकारी औषध. कोणतेही साइड इफेक्ट्स नाहीत. एनाल्डन टॅबलेट्स मे मिलिंद केमिकल्स अँड मार्केटिंग कॉर्पोरेशन. कॉन्टॅक्ट नंबर
90 288 38 178. माननीय श्री सौ सुनीता सिद्धबा पाटील यांची मिरज पंचायत समितीच्या सभापती पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छु विशाखा कांबळे सरपंच, सर्जेराव खटावे उपसरपंच, एन बी कोरे ग्रामसेवक, आरग ग्रामपंचायत आरग, सर्व कर्मचारी वर्ग आणि हितचिंतक. माननीय श्री सौ सुनीता सिद्धबा पाटील यांची मिरज पंचायत समितीच्या सभापती पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक जय भवानी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित आरग, संस्थापक, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व कर्मचारी वर्ग, सभासद आणि हितचिंतक आरग. माननीय श्री सौ सुनीता सिद्धबा पाटील यांची मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक माननीय सौ सीमा राजीव खंदारे मॅडम, माननीय राजीव जगन्नाथ खंदारे सर, गुरुकृपा महा ई सेवा सेतू केंद्र आरग. इचलकरंजी शहरातील हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांना 10,000 रुपये व नियम लावून व्यवसाय करण्याची संधी द्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा अध्यक्ष नितीन जांभळे यांनी आज प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊन पुकारण्यात आला, त्यामुळं सर्वच उद्योग व्यवसाय ठप्प झाले. मात्र 5व्या लॉकडाऊनमध्ये हळूहळू काही व्यवसायांना नियमाची बंधनं घालून अटी शर्तींसह व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र यापासून हातगाडीवर खाद्यपदार्थ विक्री करणारे वंचित राहिले आहेत. त्यांचा 2.5 महिन्यांपासून उद्योग बंद असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला असून त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. तेव्हा शासनानं हातगाडीवाले यांच्याकडे दुर्लक्ष न करता झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून त्यांना 10,000 रुपये आणि नियमांचं बंधन घालून व्यवसाय करण्याची मुभा द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी निहाल कलावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेस फेरीवाले संघटनेचे सदस्य उपस्थित होते. आपल्या चिमुकल्या बाळाला जोडीत टाकून आपल्या सर्वे राजाच्या बैलगाडीला बांधून एक शेतकरी पेरणी करताना यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे दिसला. त्याची ही अनोखी शक्कल बघून येणारे जाणारे सुद्धा आश्चर्यचकित झाले होते. अगदी चातक पक्षासारखी पावसाची वाट हा शेतकरी राजा पाहत असतो. मृगात येणाऱ्या पावसाला शेतकऱ्यांच्या आयुष्यात फारच महत्व असतं. यावर्षी अशीच सुरुवात मृगाच्या पावसानं करून शेतकऱ्यांना आनंदी केलंय. विदर्भातील कोरडवाहू शेती करणारा शेतकरी या मजूर लावून काम करून घेणं हे खिशाला परवडण्यासारखं नसतं, त्यामुळं संपूर्ण घरातील व्यक्ती शेतात राबतात. अशावेळी आपल्या चिमुकल्याकडे कोण लक्ष देईल हा प्रश्न या इंगळे परिवारासमोर उपस्थित झाला. नुकतं शेतात एक छोटं बाळ वडिलांच्या नजरचुकीनं विषारी नागाला हातात धरण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होता. अशा परिस्थितीत आर्णीच्या इंगळे कुटुंबांनी एक अनोखी शकल लढवली आणि आपल्या चिमुकल्याला झोळीत ठेवून त्यांनी चक्क बैलगाडीला ही झोळी लावली. हे बाळपण ही गोष्ट एन्जॉय करताना दिसत आहे. यवतमाळमध्ये रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अवैध व्यवसाय जोमामध्ये 15 लाखाचा प्रतिबंधित गुटखा दारव्हा पोलिसांच्या जाळ्यामध्ये. सध्या कोरोना लॉकडाऊनमुळे अवैध व्यावसायिकांची मुजोरी वाढली असून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अवैध व्यवसाय तेजीत आला आहे. याचाच प्रत्यय यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा इथं आला आहे. दारव्हा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धोत्रे हे रात्री गस्त करत असताना अवैध प्रतिबंधित गुटखा दारव्हा इथून जाणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. याच अनुषंगानं त्यांनी बंदोबस्त लावून वाहनाची तपासणी केली असता एका वाहनात मक्याच्या पोत्यामध्ये लपवलेला 15 लाखाचा गुटखा आढळून आला. यावेळी वाहन चालक आणि क्लिनर यांना ताब्यात घेऊन गुटखा आणि ट्रकसह एकूण 25,30,612 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांच्या प्रयत्नामुळे 3 वर्षापासून अडकलेल्या भुसावळ येथील नालीच्या कामास सुरुवात.
याबाबत वारंवार नगरपालिकेकडे तक्रार करूनही फायदा झाला नाही. आमची समस्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांच्याकडे मारली असता त्यांच्या प्रयत्नामुळं आज नालीच्या कामाला सुरुवात झाली असल्याचं भूषण पंड्या यांनी सांगितलंय. भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील अनिल हॉटेलमागे रस्त्यावर नालीचं पाणी साचत आहे. याची तक्रार मुख्य अधिकारी यांच्याकडे केली होती, मात्र त्यांनी दखल घेतली नाही. मात्र प्रभारी मुख्याधिकारी सावंत यांच्याकडे तक्रार करताच त्यांनी पाहणी करून त्वरित कामाला सुरुवात केली असल्याचं राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी म्हटलं आहे. नितीन धांडे शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. असं आहे की नाली मेन जामनेर रोडावरती आहे, अनिल हॉटेलच्या मागचा एरिया आहे हा. मेन जामनेर रोडावरती इथे पाणी साचलेलं असतं, एकदम जोरात पाणी साचलेलं आहे. तुम्ही आता इथे शूटिंग करून बघा, जामनेर रोडावरती पाणी किती साचलेलं आहे. ह्या अनिल हॉटेलच्या मागच्या स्थानिकांचं तक्रार होती प्रत्येक टायमाला की अबो असा असा प्रॉब्लेम येतो आहे. मग मी सीओ साहेब जे जुने होते, सीओ मॅडम होत्या, त्यांना वारंवार सांगितलं मी की बुवा तुम्ही हे काम करून द्या, हे महत्त्वाचं आहे. मग आपले जे नवीन सीओ आहे सावंत साहेब, हे सावंत साहेबांनी कामाची लाईन लावली. त्यांना मी परवाच्या दिवशी फोन केला, सावंत साहेबांना इथे बोलवलं. सावंत साहेब आणि ते आले होते आणि इथे बघून गेले सर्व की बुवा काय काय परिस्थिती आहे. मग सावंत साहेबांनी त्यांच्या जे अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांना सांगितलं आणि त्या कामाची लाईन आज चालू करली, म्हणजे आजपासून हे रोडचा आणि त्याचं काम चालू करून दिलं आहे. जे नाही, माझं नाव भूषण पंड्या आहे. आज आम्ही जगात कोरोनाचं सैमान चालू आहे. आज आम्ही 3 वर्षापासून ह्या गटारीचा त्रास भोगत आहे. वारंवार याचे कंप्लेंट देऊन नगरपालिकेत कोणी आजपर्यंत ऐकायला तयार नाही. नगराध्यक्ष यांना, नगरसेवकांना यांना वारंवार सूचना दिल्या तरी पण आजपर्यंत कोणी आलेलं नाही आहे. लोकांना सांगून थकून गेले पण कोणी बघायला तयार नाही. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष नितीनभाऊ धांडे यांना सूचना दिल्यानंतर आज जाऊन हे काम चालू होत झालेलं आहे. या गटारीच्यामुळे आम्ही फार त्रासच भोगत आहे. नितीनभाऊ यांना सांगितल्यानंतर या गटारीचा आज शुभारंभ झालेला आहे. मेहरबानी झाली त्यांनी काम चालू केलं आमच्यावर गटारीचं. आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कोरोनामुळे मलेरियाची साथ चालू आहे. सगळ्या दूर थैमान झालेली आहे. घाण बघा किती आहे. या घाणीमुळे सगळं गटारीचं पाणी आमच्या घरात शिरत आहे. परंतु आजपर्यंत कोणी दखल दिली नाही. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष नितीन भाऊ यांनी दिल्याबद्दल त्यांना फार फार अभिनंदन, धन्यवाद. अमरावती धामणगाव रेल्वेत 9 लाख रुपये किमतीच्या 1000 बोगस कपाशी बियाण्याच्या बॅगा जप्त. धामणगाव तालुक्यात होत असलेल्या कारवाईच्या भीतीपोटी काल रात्री 1 वाजता च्या दरम्यान बोगस बियाणे हिंगणगाव इथून दुसऱ्या ठिकाणी हलवत असताना पोलिसांनी सापळा रचत कासारखेड गावाजवळ बोगस बियाणे पकडून आरोपीला अटक केली आहे. दरम्यान हा आरोपी कच्चा सरकीवर प्रक्रिया करून त्यांचे विविध बीटी वाण तयार करत असल्याचा संशयसुद्धा पोलिसांना आहे. 9 लाखाचं बोगस बियाणं आणि 3 लाख किमतीचं वाहन असा एकूण 12 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सदर कारवाई दत्तापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद सरकटे यांनी केली आहे. लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही, गर्दी करू नका, सूचनांचं पालन करा, सीएमओ यांनी केलं ट्विट. अनेक ठिकाणी गर्दी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी राज्यातील नागरिकांना गर्दी टाळण्याचे आणि कोरोनाला दूर ठेवण्यासाठी सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन करत परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसली, ती जीवघेणी होताना दिसली तर पुन्हा लॉकडाऊन करावं लागेल असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता. यानंतर सोशल मीडियावर पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचं निश्चित झाल्याच्या अफवा पसरत होत्या. आता या अफवांना पूर्णविराम देण्यासाठी लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलं आहे. राज्यावरील कोरोना संकटामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आपला वाढदिवस साधेपणानं कुटुंबियासोबतच साजरा करणार आहेत. तर त्यांचे पुतणे आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे यांचे पुतणे आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतलाय. मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथे जनतेला मदत करा, दिलासा द्या, याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. तर तुम्ही जिथे असाल तिथूनच आशीर्वाद आणि शुभेच्छा द्याव्यात असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. आदित्य ठाकरे यांचा उद्या म्हणजेच 13 जून रोजी वाढदिवस आहे. तर राज ठाकरे 14 जून रोजी यांचा 52वा वाढदिवस.
याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आपापल्या सोशल अकाउंटवरून हे पत्रक जाहीर करून कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. राज्य सरकार कोरोनावर अपयशी, जनतेच्या हिताचे कामे या सरकारला करता आले नाही. माजी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचं जालन्यामध्ये वक्तव्य. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 97,000 वर गेली आहे. हा आकडा अत्यंत चिंतेची बाब आहे. राज्यातील जनतेनं सरकारला 342 कोटी रुपयांची मदत दिली, मात्र या सरकारला तो निधी खर्च करता आला नाही. केंद्राला मिळालेला निधी हा केंद्र सरकारनं संपूर्ण खर्च केला आहे. केंद्र सरकारनं 50% कापूस खरेदी केला, मात्र परराज्यातील व्यापारी महाराष्ट्रात कापूस खरेदी करण्यास येणार नसल्याची कल्पना आम्ही सरकारला दिली असतानाही सरकारनं कापूस खरेदी केला नाही. त्यामुळं राज्य सरकारने शेतकऱ्यांचा कापूस मोजून घेऊन शेतकऱ्यांचा कापूस हा 5,000 रुपये क्विंटलप्रमाणे खरेदी करावा अशी मागणी त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. केंद्र राज्याला मदत करण्यास तयार आहे. राज्य सरकारनं विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन केंद्राची मदत घ्यावी असा सल्लाही त्यांनी यावेळी राज्य सरकारला दिला आहे. केंद्र सरकार राज्याला कर्ज देण्यास तयार आहे, मात्र राज्याकडून तशी मागणी होत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. आज पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारला तशी तर 6 वर्ष झालीत, पण या कार्यकाळातलं 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि वर्षपूर्तीनिमित्त महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात आज पत्रकार परिषदा आहेत. पत्रकार परिषदेमध्ये मोदीजींच्या सरकारनं जे काही 13 ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत, मोठे निर्णय घेतलेले आहेत, या देशाच्या दृष्टीनं 70 वर्षात जे होऊ शकलं नाही असे 370वं कलम रद्द करणं असेल, राम मंदिराचा मुद्दा असेल, तिहेरी तलाक असेल, असे मोठे 13 निर्णय मोदीजींच्या सरकारनं घेतलेले आहेत. देशामध्ये कोरोनावर मात करण्यासाठी पहिलं पॅकेज घोषित झालं, 1,70,000 कोटी रुपयाचं पॅकेज घोषित झालं. त्याच्यामध्ये महाराष्ट्राला 28,000 कोटी रुपये पहिल्या पॅकेजमध्ये मिळाले. आता दुसरं पॅकेज केंद्र सरकारनं घोषित केलेलं आहे, 20,00,000 कोटीचं पॅकेज आहे. हे पॅकेज महाराष्ट्राला या पॅकेजचा मोठा फायदा होणार आहे आणि देशाला फायदा होणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये टाकण्याचा निर्णय केंद्रानं घेतला. 20 कोटी महिलांच्या खात्यात दर महिन्याला 500 रुपये टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे जनधन खात्यामध्ये. अशा प्रकारचे अनेक निर्णय केंद्रानं घेतलेले आहेत. महाराष्ट्राच्या कोरोनावर मात करण्यासाठी डॉक्टर आहेत, त्यांचा स्टॉप आहे, पोलीस आहे, कर्मचारी आहेत, यांना लागणारे किट दिलेले आहेत, मास्क दिलेले आहेत. केंद्राच्या भरोशावर हे सगळं महाराष्ट्राचं कोरोनाचं काम चालू आहे. राज्यातले मजूर पायी आले बिचारे, नांदेडपासून मुंबईपर्यंत 500 किलोमीटर 1,000 किलोमीटर पायी आले. त्यांना गावात नेऊन कोंडलं, अक्षरशः शाळेमध्ये. त्यांच्या राहण्याची व्यवस्था नाही, त्यांच्या संडास बाथरूमची व्यवस्था नाही. गावागावातल्या सरपंचांनी स्वतःचे पैसे खर्च करून, ग्रामपंचायतचे पैसे नाही, स्वतःचे पैसे खर्च करून अनेक सरपंचांनी त्यांना जेवण दिलं, कोणी किराणा दिला, त्यांची राहण्याची जेवण्याची व्यवस्था केली. हे लोक सरकारनं जर नीट व्यवस्था केली असती तर गावात गेले नसते. 14 दिवस क्वारंटाईन केलं, पण ते रात्री घरी झोपायला गेले किंवा रात्री जेवायला घरी गेले किंवा स्नान करायला घरी गेले, आणि त्यामुळं कोरोनाचा फैलाव झालेला आहे. कोरोना थांबवण्यासाठी या सरकारनं काहीही उपाययोजना केल्या नाही. कुठलं पॅकेज दिलं? शेतकऱ्यांना पॅकेज दिलं का? भारत बलुतेदारांना पॅकेज दिलं का? कर्मचाऱ्यांचा पगारा घेऊ लागले, अधिकाऱ्यांचा पगारा घेऊ लागले, आणि यामुळे महाराष्ट्रात हाहाकार माजेल. सरकारनं आता ठोस भूमिका घेऊन पॅकेज देणं आवश्यक आहे. नुसत्या मुलाखती आणि टीव्हीवर पेपरला बातम्या देऊन उपयोग नाही. आता सरकारमध्ये भांडण. बीड जिल्हा आणि पाणी असा संघर्ष काही नवा नाही. कोरोनासारख्या महाभयंकर संकटाला सामोरं जात असताना बीड जिल्ह्यातील ग्रामस्थांना हंडावर पाण्याची सोय करण्यासाठी चांगलीच दमछाक होतीये. हंडावर पाण्याची बचत करण्यासाठी काय करतात या महिला पाहूयात या रिपोर्टमधून. या आहेत गांधनवाडी गावातील कुसुम पाचपुते. यांना 5 मुलं आहेत. कोरोनाच्या काळात एकीकडे रोजगार गेला आणि आता पाण्याचा प्रश्न. सध्या गावातील हँडपंप, बोरवेल, विहिरी, नदी, नाले सगळं काही कोरडं पडलं आहे.
जिथं पाणी मिळेल तिथून पाणी आणलं जातं आहे. आणलेलं पाणी कसंबसं पुरवत ज्या पाण्यानं मुलांना आंघोळ घातली जाती त्याच पाण्यानं धुणी भांडी करावी लागतात. हा आता त्यांचा नित्यक्रम बनला आहे. गावात पाण्याची व्यवस्था होत नसल्यामुळं आणि प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं ही वेळ त्यांच्यावर आली आहे. ही परिस्थिती एकट्या कुसुंबाई यांची नाही तर गावातील प्रत्येक महिलांची अशीच परिस्थिती पाहायला मिळते. यामध्ये आशा जगताप यांना देखील पाणी काटकसर करून वापरावं लागते. आम्हाला जेवायला एक वेळ कमी द्या पण पाण्याची व्यवस्था करा अशी मागणी त्या करत आहेत. आंघोळीला पाणी नसल्यानं कोरोना महामारीच्या भीतीनं लोक जवळसुद्धा उभं राहू देत नसल्याचं ते सांगतायत. बीड जिल्ह्यातील अनेक वाड्यावस्तींवर ही परिस्थिती आजही कायम आहे. तुम्ही आता जे आंघोळ घातात कपडे धुतो सारण प्यायला पाणी पण लय खराब आहे तरी प्यावं लागतं ते काय करावं गुडू टँकर वगैरे टँकरच नाही कुठंच पाणी नाही एरीला पण नाही करायचं काय पाणी नसलं मला 5 मुली आहेत काय करायचं मी कुठं जायचं सरकारचे लोक किती दिवस झाले 2 महिन्यापूर्वी आता इथले तहसीलदार वगैरे त्यांना काही येतच नाही. आता काय मागणी आहे तुमची आम्हाला टँकरची सोय करा म्हणून पाणीच नाही प्यायला काय करावं लय यावं कुठून पाण्याचं लय चावगाडी कुठून तरी लांबून आणायला लागतं एखादा हा तळशी येईना जाईना आता काहीच करावं. किती दिवस झाले आम्हाला मारायची बारी आली पाणी आली हे पिण्यासाठी आंघोळीसाठी कपडे करीत नाही आम्ही तर म्हातारे माणसं करत नाही काय करा सारखी दुनियाच नाही राहिली आता पाणी भांडे कुंडे घासायचे नाही आमच्या घरात दोन चार येत बारीक पुरी येतात त्यांना काय पाण्याला जाता येत नाही येता येत नाही मग आता कसं तरी उली तिले आणतो लांबून मग तेवढ्याच बागेत दिसाड आंघोळ्या करतो कसंच प्यायला पोटभर लेकरायला पाणी नसू नका कोरोना आलाय माहितीये करावं आता पाणी नसल्यावर काय करणार इथे आपली साडी बदलायची दिसाड दोन दिसा कोरोना आला कोरोना आला तरी काय करावं असं मेलेलं बरं मग कोरोना येऊन काय करावं पाणी नसलं काय करावं इलाज नाही आता आम्हाला पाणी आता 4 महिन्यापासून पाणी नाही आम्ही आंघोळ्या करतो आंघोळीच्या पाण्याने बाजावर आंघोळ्या करतो आणि त्याच पाण्याने सारण कपडे असं करतो सारून पण त्याच पाण्याने घेतो आणि कपडे त्याच पाण्याने 2-3 दिवस पण कपडे धुत नाही आणि मग त्यापेक्षा आम्हाला कसं जेवण एक वेळेस कमी द्या पण पाणी तरी द्या आम्हाला स्वच्छ तरी राहता येईल. हा कोरोना आला आहे बाहेर जावा तर दुसरे लोक इतर लोक म्हणते या लोकाला आंघोळीला पाणी नाही 2-2 दिवस आंघोळ्या करत नाही जवळ येऊन देत नाही ना लोक आम्हाला मग पाणी तरी आम्हाला भरपूर द्या ना प्यायला तर पाणी जेवण कमी द्या पण पाणी द्या स्वच्छ तरी राहता येईल ना आम्हाला मग हात धुवायला तासाला हात धुवायचे सांगता आम्हाला प्यायलाच पाणी नाही तर हात कसे धुवायचे आम्ही काय करायचं हां पाणीच नाही आंघोळीचं पाणी आणलं तर संपून जाते तेव्हाच किती पाणी येतं आहे आम्हाला आणलं तर 1 हांडा पाणी येतं आहे जास्त तर काय 2 हांडे घेऊन चालायचे काय येच नाही ना आवश्यकताच नाही ना 2 हांडे चालतच नाही घेऊन एवढा कडक चढायचा वर पाणी नाही पिण्याचं पाणी लांब आंघोळीचं लांब काय करायचं आम्ही
पाण्याची सोय काय काय असं मग पाणी बचत करतो आम्ही आंघोळ्या करतो बाजावर ती पाणी साठी तो खाली त्या पाण्याने सारा कपडे त्याच पाण्याने धुवून घेतो आम्ही काय करायचं मग आता पाणीच नाही तर काय करणार आम्ही जायचं लांब लांब गेलं तर कुठं पाणी असलं तर थोडं फरज्याचं पाणी ते उपसून घेतं त्यांना बी पाणी लागतं वापरण्यासाठी त्यांना सांगता येत नाही तुम्ही पाणी घेऊ नका म्हणून आपलं नसलं तर परत वापस येतो आम्ही मग काय करायचं पाणीच नाही. आमचं गांधनवाडी गाव आहे आणि ग्रुप ग्रामपंचायत आहे तर सध्या आमची लोकसंख्या आहे 1730 आणि 2 महिने झालं मी पाटोदा पंचायत समितीला पाणी टँकर चालू करण्यासाठी प्रस्ताव दाखल केलेला. पंचायत समितीनं तो प्रस्ताव पुटअप करून तहसीलदार साहेबांकडे पाठवलेला आहे पण तहसीलदार साहेब इथं स्पॉटवरती येऊन सांगतात की पाणी पुरवठ्याच्या विहिरीला पाणी आहे पाणी पुरवठ्याच्या विहिरी शेजारी एक दुसरी विहीर आहे त्याला पाणी आहे आणखीन तिथं जवळच एक तलावामध्ये बोर आहे त्याला पाणी आहे पण प्रत्यक्षरित्या तहसीलदार साहेबांना हे लक्ष द्यायना की त्या विहिरीला आणि त्या बोरला किती वेळ पाणी चालतं आहे ते पाणी सर्व पाणी टाकीपर्यंत पण जात नाही पाईप पण भरत नाही तर लगेच संपून जात आहे आणि 2 महिने गाव ऊसतोड कामगार आमच्या गावामध्ये जास्त असून ते आल्यापासून पाणी पाण्यासाठी माझ्या मागं रोज म्हणतात आम्हाला टँकर चालू करा टँकर चालू करा. ह्या हेतून आम्ही 2 महिने झालं मी पाठपुराव करत आहे त्यामध्ये आता परत पाटोद्याला कोरोनाचे पेशंट सापडल्यामुळं आम्हाला प्रस्ताव किंवा तहसीलदार साहेब किंवा बी डी ओ साहेबांकडंही जाता येईना आणि लोक इथं त्रस्त करून सोडतात. तर आमच्या गावामध्ये ह्या 15 दिवसात जवळजवळ वैयक्तिक 30-32 बोर आणि ग्रामपंचायतचे आम्ही सार्वजनिक 2 बोर घेतले पण एकाही बोरला पाणी लागत नाही त्यामुळे लोक सर्व पाणी पाणी करून थकलेले आहेत. मी पण परेशान झालो सकाळी उठलं की लोकांना सांगायचं कोरोनाबाबत माहिती द्यायची पाण्याचा देख प्रश्न सगळ्यात मोठा गंभीर झालेला आहे त्यामुळं सर्व लोक आमच्या गावामध्ये पाण्यासाठी अगदी भटकंत फिरत आहेत. आता पाणी कुठून मिळतं पिण्याच्या पाण्या हे काय असं कुठून तरी विहिरीवरून ज्या विहिरीला थोडंफार पाणी मिळेल त्या विहिरीवरून 1-1.5 किलोमीटरवरून आणायचं कोणाच्या बोरला थोडंफार एखाद 2 हांडे भरत असतील तर तिथून ते घेऊन येतात ते पण सर्वांचे बोर चालत नाहीत कोणाचे 2 हांडे भरतात कोणाच्या बोरवर 4 हांडे भरतात अशी परिस्थिती गांभीर्याने घेण्यास सरकार तयार नाही आणि सर्व आजूबाजूचं गाव आमचं पांढरवाडी गावानं टँकर चालू केलं आहे आणि गांधनवाडीला तहसीलदार जाणीवपूर्वक टँकर मंजूर करणार त्याच्यामुळे आमचं गाव अत्यंत पाण्यापासून त्रस्त झालं. मोठ्या प्रतीक्षेनंतर आज बीड जिल्ह्यातील काही भागात दमदार पावसानं हजेरी लावली. बीड तालुक्यातील लिंबा गणेश मोरगाव यासह परिसरात गावात दमदार पावसाच्या सरी बरसल्या आहेत. यासह केज तालुक्यातील कोरेगाव वाघे बाभुळगाव या ठिकाणी पहिल्याच पावसात पापनाशी नदीला पूर आलाय. काही भागात धूळ पेरणी केलेल्या शेतकऱ्यांमध्ये मात्र या पावसानं धडकी भरली आहे. शेतानं तळ्याचं रूप घेतल्यानं अनेकांच्या पेरण्या वाया जाण्याची शक्यता आहे तर दुसरीकडं मात्र जिल्ह्यातील इतर ठिकाणी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार चंद्रकांत दादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय सौ गीता सुतार महापौर, माननीय आनंदा देवमाने उपमहापौर, माननीय संदीप आवटी स्थायी सभापती आणि भारतीय जनता पार्टी सर्व नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन. सर्व ब्रँड एकाच छताखाली. 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स. संपूर्ण कपडे बजेट मध्ये. कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत. मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत. संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाइफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65.
दिस इज नव कृष्ण वैली स्कूल सांगली। Where we lead our children towards an artistic future. Where we carve them into cherished personalities. I will win a Nobel Prize for Chemistry. I want to become a painter. I am the next best footballer. I want to become an IAS officer. I want to join the Indian Army. I want to be the Prime Minister of India. Where we bring out their hidden skills. I want to win an Olympic gold for India. And make them into global achievers. As we march towards the 25th year of glory, we welcome you to Navkrishna Valley School. Enroll today. शुभ कार्य तसेच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ। मांगल्याचं दालन त्याला सोनेरी सजावट करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच। चोख सोने आणि चांदी मधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ। चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील। तसंच चोख चांदी मध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील। राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी। माणिक, मोती, पोवळं, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ। तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील। एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ। शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज। मोबाईल 98 947 696। सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। मुंडे आणि त्यांच्या स्वीय सहायकासह 5 जणांचा यामध्ये समावेश आहे। मुंडे आणि त्यांच्या स्वीय सहायकांसह 5 जणांचा यात समावेश आहे। धनंजय मुंडे, त्यांचे 2 स्वीय सहायक, मुंबई आणि बीडमधील वाहन चालक तसंच मुंबईतील कुक यांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले, त्यामुळं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। मुंडे पालकमंत्री असल्यामुळे त्यांच्या संपर्कात अनेक जण आलेले आहेत, यामध्ये जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींचा देखील समावेश आहे। आरोग्य विभागानं यांचे स्वॅब घेण्यास सुरुवात केली आहे। दरम्यान पालकमंत्र्यांनी 8 जून रोजी अंबाजोगाईत कोरोना विषाणू निदान प्रयोगशाळेचं उद्घाटन केलं होतं, त्यामुळं प्रशासन देखील आता हादरून गेलं आहे। जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मागील 4 दिवसात जे व्यक्ती पालकमंत्री यांचे स्वीय सहाय्यक किंवा त्यांच्या निकटवर्तीयांच्या संपर्कात आले असतील त्यांनी स्वतःहून होम क्वारंटाईन होण्याचं जिल्हाधिकारी यांनी आवाहन केलं आहे। सांगलीच्या सोशल मीडियावर सध्या 2 चिमुरडींचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि पत्रकार यांच्यामधला संवाद हा व्हिडिओ असून या दोन्ही मुलींनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं अभिनय करून कोरोनाबाबत सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय। हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनला असून त्या दोन्ही मुलींचं कौतुकही होत आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचं आपल्याला माहीतच आहे। कोणी व्यायाम करतंय तर कोणी रेसिपी बनवतंय असे अनेक व्हिडिओ लॉकडाऊनच्या काळात व्हायरल झाले। अशाच पद्धतीचा सांगलीतील 2 मुलींनी एक व्हिडिओ समोर आणलाय आणि सध्या सोशल मीडियावर व्हायरल देखील झालाय। मूळच्या सांगलीच्या असणाऱ्या माही गावडे आणि स्वरा मस्के या 6 वर्षीय मुलींनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक संदेश देणारा व्हिडिओ बनवला आहे आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री आणि पत्रकार यांच्यातल्या संवादाच्या माध्यमातून कोरोनाची काळजी घेण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। यातील माही ही एका पत्रकाराच्या भूमिकेत आहे तर स्वरा ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेत आहे।
दोघींनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं मुख्यमंत्री आणि पत्रकार यांची भूमिका सादर केली आहे. यातील दोघींचे हावभाव अत्यंत लोभस वाटतात. माही आणि स्वरा या दोन्ही मामे बहिणी आहेत. त्या दोघी सांगलीच्या मिरज तालुक्यातील म्हैसाळ इथल्या आजोळी येऊन राहिल्या आहेत आणि त्या लॉकडाऊनमध्ये अडकून आहेत. या काळात घरात सगळेजण बातम्यांचे विविध चॅनल्स पाहत होते. त्यामध्ये दाखवले जाणारे डेबिट शो, टॉक शो पाहून त्यांचा अनुकरण करण्याचा प्रयत्न सुरू केला. या दोघींनाही त्यांच्या मोठ्या मामे बहिणींकडून मार्गदर्शन मिळालं. त्यातून या दोघींनी हा मुख्यमंत्र्यांनी पत्रकार संवादाचा व्हिडिओ बनवला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे आणि त्यांचं अबोल बोलणं ऐकून ऐकणारे थक्क नक्कीच होत आहेत. पत्रकार माही सुधीर गावडे, आज आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. नमस्कार. आपण आता कोणती काळजी घेतली पाहिजे? आता आपण हँड सॅनिटायझरचा उपयोग केला पाहिजे. बाहेरून आल्यावर आपल्या मुलांना अजिबात स्पर्श नाही केला पाहिजे आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं पाहिजे. गर्दीत मास्कचा उपयोग केला पाहिजे. पोलीस आणि डॉक्टर 24 तास ड्युटी करत आहेत, तर याबाबत तुमचं काय मत आहे? ते नक्कीच त्यांच्या कुटुंबापासून दूर आहेत. आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे, त्यांच्या शेजाऱ्यांनी वागलं पाहिजे, त्यांच्या नियमाचं पालन केलं पाहिजे. कमी केलं आहे तर तुम्हाला वाटतं कोरोना कमी होऊ शकतो? मला माझ्या जनतेवर नक्कीच विश्वास आहे. ते जर त्यांनी या नियमांचं पालन केलं तर आपण कोरोनावर मात करू शकतो. घरी राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या आपली आणि आपल्या प्रियजनांची. आय सपोर्ट डॉक्टर, पोलीस आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे. धन्यवाद. सांगली जिल्ह्यातील कवटेमंका तालुक्यातील कदमवाडी इथल्या कोरोनाबाधित महिलेच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारून 48 तोळे सोन्याचे दागिने आणि 20,000 यांची रोकड लंपास केल्याची घटना समोर आली. या संदर्भात कवटेमंका पोलीसमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. कदमवाडी इथल्या एका महिलेस 4 जून रोजी कोरोनाची लागण झाली. या महिलेवर मिरज कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यानंतर या महिलेच्या कुटुंबासह त्यांच्या शेजारी राहणाऱ्या भावकीतील इतर 22 जणांचे कवटेमंका इथं इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन करण्यात आले. हा भाग कंटेनमेंट झोन करण्यात आलाय. कवटेमंका इथं इन्स्टिट्यूशन क्वारंटाईनसाठी जावं लागल्यानं घरातील महिलांनी जवळील सोने, पैसे घरातील एका पेटीत पर्समध्ये ठेवले होते. 4 जूनपासून त्यांचं घर बंद होतं. गुरुवारी दुपारी त्यांच्या घराशेजारील व्यक्ती संबंधित कुटुंबांच्या गोठ्यातील जनावरांना चारा घालण्यास गेली असता त्यांच्या घराचं कुलूप काढलेलं दिसलं. त्यांनी याची माहिती संबंधित कुटुंबास दिली. नातेवाईकांनी तात्काळ कवटेमंका पोलिसांशी संपर्क साधलाय. प्राथमिक तपासात घरातील एका पेटीत असलेल्या पर्समधील तब्बल 48 तोळे सोनं आणि 20,000 रुपयाची रोकड चोरीस गेल्याचं निष्पन्न झालंय. अधिक तपास पोलीस करत आहेत. जत शहरातून जाणाऱ्या विजापूर ते गुहागर राज्यमार्गावरील सोनलकर चौक ते बसवेश्वर चौक या दरम्यान प्रलंबित असलेली सर्व कामं गुरुवार 18 जूनपर्यंत हद्द निश्चित करून प्रत्यक्ष सुरू करण्याच्या सूचना आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पंचायत समितीत झालेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले आहेत. जत शहरातून जाणाऱ्या विजापूर ते गुहागर राज्यमार्गावरील सोनलकर चौक ते बसवेश्वर चौक दरम्यान प्रलंबित असलेली कामं गुरुवारी 18 जूनपर्यंत हद्द निश्चित करून कामाला प्रत्यक्ष सुरू करण्याच्या सूचना आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पंचायत समितीच्या झालेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग, नगररचना, भूमी अभिलेख, राष्ट्रीय महामार्ग या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांची एकत्रितपणे बैठक आज आमदार सावंत यांच्या उपस्थितीत झाली. जत शहरातील कामं प्रलंबित राहिलेली अधिकाऱ्यांना एकत्रित येऊन बंद असलेली कामं तात्काळ सुरू करण्याची सूचना करण्यात आली. मी स्वतः रस्त्यावर उभारून काम करून घेणार आहे. नागरिकांचा हाल होता कामा नये. पावसाळ्यात जत शहरातील नागरिकांचा हाल होऊ नये यासाठी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना दम देखील दिलाय.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातील खडका रोड, लाल बिल्डिंग, काजी प्लॉट, जाम मोहल्ला या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे या परिसरात बॅरिकेड्स लावण्यात आलेत. या भागातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्यामुळे या भागातील बॅरिकेड्स काढण्यात यावे या मागणीसाठी आज प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. भुसावळ शहरातील खडका रोड, लाल बिल्डिंग, काझी प्लॉट, नेमाडे कॉलनी, गुंजाळ कॉलनी, ग्रीन पार्क, मिल्लतनगर इत्यादी भागांमध्ये कोरोनाचे 27 रुग्ण आढळून आल्यानं हा भाग सील करण्यात आला आहे. 27 पैकी 24 रुग्ण बरे होऊन घरी परतले तर नेमाडे कॉलनी आणि गुंजाळ कॉलनीतील 2 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. प्रतिबंधित क्षेत्र म्हणून पापानगरचा बाजाराला जोडणारा मुख्य रस्ता बंद असल्यामुळं खडका, किन्ही या भागातील शेतकरी, शेतमजूर, सामान्य लोकांना येण्या जाण्यासाठी मोठी गैरसोय होत आहे. तरी या मार्गावरील बॅरिकेड्स काढण्यात यावे या मागणीसाठी शेख पापा, शेख कालू, अशरफ अली, साबीर शेख, सलीम शेठ, चुडीवाले, बागवान इकबाल सरदार इत्यादींनी प्रांताधिकारी यांना निवेदन दिलं आहे. दापोली तालुक्यातील उटुंबर, केळशी, आंजर्ले, पाच पंढरी इत्यादी गावांची माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पाहणी केली. शासनानं तात्काळ आर्थिक मदत दिली नसून नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळणं गरजेचं आहे. मात्र 10 दिवस झाले तरी एक नव्या पैशाची मदत देण्यात आलेली नाही अशी बोचरी टीका फडणवीस यांनी पत्रकारांजवळ पाहणी दौऱ्यावेळी बोलताना केली आहे. शासनानं तात्काळ आर्थिक मदत दिली नसून नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळणं गरजेचं आहे. मात्र 10 दिवसात एका नव्या पैशाची मदत देण्यात आलेली नाही अशी बोचरी टीका फडणवीस यांनी पत्रकारांजवळ पाहणी दौऱ्यावेळी बोलताना केली आहे. आर्थिक मदतीसमवेत छपरासाठी तातडीनं पत्रही देणे गरजेचे होते, पण असे काहीच शासनानं केलेलं नाही. मात्र ते आम्ही करत आहोत. आज वादळ होऊन 10 दिवस झाले तरी या भागात वीज, मोबाईल, फोन सेवेपैकी काहीही सुरू नाही. यासाठी राज्याच्या इतर भागातून मोठ्या प्रमाणात टीम आणणं आवश्यक असल्याचंही मत त्यांनी व्यक्त केलं. कोकणातील नुकसान झालेल्या पर्यटन उद्योगाचा तर विचारही सरकारनं केलेला दिसत नाही. या भागात कुठंही स्वच्छतेची आणि मदतीची कामं शासन स्तरावरून सुरू असल्याचं दिसत नसल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी आज केली आहे. ज्यांच्या ज्यांच्याशी मी भेटतोय त्यांचंही तेच म्हणणं आहे, एकतर गावच एकमेकाला मदत करत आहे किंवा बाहेरून काही मदत येते. आम्ही लोकांनी आता काही माल तिकडनं मुंबईवरनं पाठवला, अनेक संस्था पाठवत आहेत, पण अशा परिस्थितीमध्ये सरकारने खूप तातडीनं जी मदत करावी लागते आणि हे काही कठीण नाही आहे. या गोष्टी सर्व उपलब्ध करून देतात. आता पत्र्यांचा विषय आहे, आज कोकणामध्ये किमान 4 मोठ्या फॅक्टरीज अशा आहेत की जे हे सगळं पत्र्यांची निर्मिती इथेच होते. मग आता हे जर कमी भावात लोकांना उपलब्ध करून दिले, त्याच्याकरता थोडे पैसे दिले, तर पटकन लोकांचा निवारा तरी त्या ठिकाणी होईल. आता आपण या ठिकाणी बघू शकतो कुणबी समाज भवन या ठिकाणी आहे आणि पूर्ण त्याच्यावरचं छत उडलं आहे, आतमध्ये सगळं गेलेलं आहे. तिथे शाळा चालत होती, आता ती शाळा देखील बंद आहे. आता अशा प्रकारच्या या सगळ्या ज्या गावांनी तयार केलेल्या संस्था आहेत त्यांनाही कुठेतरी मदत करावी लागेल, पण त्याची कुठे तजवीज काही दिसत नाही. बरं, दुसरा एक प्रश्न येतो, अशीच परिस्थिती आल्याबरोबर आपण 1 दिवसात GR काढला की बँकांमधला व्यवहार होऊ शकत नाही, तर कॅशमध्ये पैसे आणि कॅशमध्ये आपण ते पैसे द्यायला सुरुवात केली, त्यामुळे ते देखील करणं शक्य आहे. आणि त्यासोबत 10 दिवस इलेक्ट्रिसिटीचं फ्रेमवर्क, नेटवर्क हे रिस्टोअर होऊ शकत नाही हे तर आश्चर्यच आहे. आपण कुठल्या जमान्यात राहतो मला लक्षात येत नाही. संपूर्ण महाराष्ट्रातनं मटेरियल पूल केलं पाहिजे, महाराष्ट्रातनं गँग्स पूल केल्या पाहिजेत आणि त्यातनं या ठिकाणचं जे काही इलेक्ट्रिक फ्रेमवर्क आहे सगळं तात्काळ रिस्टोअर केलं. भारत सरकारच्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्थांची श्रेणी जाहीर केली असून यामध्ये देशातील सर्वोत्कृष्ट 100 विद्यापीठांच्या यादीत कराड इथल्या कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठानं स्थान पटकावले. वैद्यकीय शिक्षण संस्था या गटामध्ये कृष्णा अभिमत विद्यापीठ देशातील सर्वोत्कृष्ट 50 संस्थांमध्ये गणलं गेलं असून महाराष्ट्रात 3 क्रमांकावर आहे. ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या कृष्णा अभिमत विद्यापीठानं अवघ्या 15 वर्षाच्या कालावधीत नावारूपाला येत देशातील टॉप 100 विद्यापीठांमध्ये स्थान पटकावल्यामुळं कृष्णा विद्यापीठाचं सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत दरवर्षी देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क म्हणजेच NIRF यादी तयार केली जाते.
त्यानुसार सन 2020 सालातील देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची आणि शैक्षणिक संस्थांची यादी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ रमेश पोखरियाल यांनी नुकतीच नवी दिल्ली इथं जाहीर केली. SBN मराठीसाठी नितीन ढापरे, कराड. गव्हर्नमेंट कॉलनी इथल्या नैसर्गिक नाल्यावर अपार्टमेंट बांधण्याचं काम सुरू आहे. प्रशासनानं या अतिक्रमणावर कारवाई न करता नाले काटकोनात वळवले असल्याचा आरोप जिल्हा सुधार समितीचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट अमित शिंदे यांनी पत्रकार बैठकीत केला आहे. शिंदे म्हणाले की महापालिका क्षेत्रात पावसाळ्यापूर्वीची नाले सफाई सुरू आहे, त्यासाठी ठेकेदाराला काम देखील दिलं आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे नाले सफाईचे नकाशे मागितले, मात्र त्यांच्याकडे नाले सफाईचे नकाशे उपलब्ध नाहीत. मग ते कशाच्या आधारे सफाई करत आहेत? महापालिकेला नाले किती, त्यांची दिशा काय, याबाबत काहीच माहीत नाही आहे. नैसर्गिक नाल्यांच्या गटारी झाल्या आहेत. पावसाऐवजी सांडपाणी नाल्यातून वाहत आहे. गव्हर्नमेंट कॉलनीतील नाला 90° काटकोनात वळवला आहे. काही ठिकाणी पाईप घातल्या आहेत, एकानं तर मुरुम टाकून हा नाला मुजवलेलाच आहे. तिथं अपार्टमेंटचं काम सुरू झाले, यावर कारवाई करणं आवश्यक असताना प्रशासनानं नाला वळवला, हे चुकीचं असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये नाले सफाईची कामं आता जवळपास पूर्ण होतानी आहेत, परंतु नाले सफाई करताना मूळ नाले कुठे आहेत, त्या मूळ नाल्यांची दिशा कुठे आहे, याचा कोणताही अभ्यास केला आहे असं दिसून येत नाही आहे. कारण बरेच नाले असे दिसत आहेत की ज्याच्यामध्ये जे नाले मूळचे नाले होते ते खुले केले गेले नाही आहेत. नाले सफाई करताना यावर्षी टेंडर खूप मोठ्या रकमेचं काढलं गेलं, परंतु त्या रकमेमध्ये मूळ नाले कुठे आहेत ह्याचा अभ्यास करण्यासाठी थोडी रक्कम जर ठेवली असती किंवा त्यासाठी तरतूद केली असती तर ते जास्त योग्य ठरलं असतं. तात्पुरत्या सोयीच्या नावाखाली प्रत्येक ठिकाणी नाले वळवण्याचं काम चालू आहे आणि वळवलेल्या नाल्याच्या मार्गानंच महापालिकासुद्धा नाले सफाई करताना दिसत आहे. ही अतिशय धक्कादायक बाब आहे. शामराव नगरच्या इथला जो मूळचा नाला आहे तो नाला काढण्यात आलेला नाही आहे. त्याचबरोबर जो नवीन नाला शोधण्यात आलेला त्या ठिकाणी पण त्या नाल्याची दिशा नेमकी कोणती आहे दिसून येत नाही आहे. मिरजेला सांगलीकर मायामधला नाला गायबच झालेला आहे, कित्येक वर्ष झालं. मल्टिप्लेक्स आणि या बाजूच्या भागामध्ये त्या भागात अनेक नाले बुजवलेले आहेत. नाले मुजून त्या ठिकाणी ओत नैसर्गिक ओत मुजून त्यावर प्लॉट पाडण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर आता कुंभारमयामध्ये सुद्धा एक जो नाला आहे त्या नाल्यावरती एका बिल्डरनं चक्क पूर्ण नाला मोजून त्याला पाईप टाकलेले आहेत आणि तो नाला काटकोनात वळवलेला आहे आणि त्या काटकोनात वळवलेल्या नाल्यानुसार महापालिका काढत आहे, सफाई करत आहे आणि त्यामुळं अतिशय गंभीर परिणाम निर्माण होत आहेत. त्यावरती महापालिका तात्पुरत्या स्वरूपाची उपाय म्हणून तिसऱ्याच ठिकाणी चरी काढत आहे. हे तात्पुरत्या स्वरूपाची उपाय करणं हे ह्या शहराच्या दृष्टिकोनातून घातक आहे. महापालिकेनं मूळ याचा अभ्यास केला पाहिजे. पर्यावरण विभागानं 7 डिसेंबर 2016 महापालिकेला याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याचं स्मरणपत्र देखील पर्यावरण विभागानं दिलेलं आहे, त्याची चौकशी झालेली नाही आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जे पर्यावरण समितीचे अध्यक्ष आहेत यांनी याची दखल घ्यावी, अन्यथा त्याविरुद्ध आम्हाला तीव्र आंदोलन व कायदेशीर कारवाई करावी लागते. घरपट्टी कमी करून देण्यासाठी 40,000 रुपयांची लाच घेताना सांगली महापालिकेच्या दोघा लिपिकांना रंगेहात पकडण्यात आले आणि त्यांना अटकही करण्यात आली. कर विभागातील दोघ्या लिपिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं जाळ्यात पकडल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली होती. कुपवाड इथं तक्रारदाराचा वडीलार्जित 5.5 गुंठ्याचा प्लॉट आहे. या जागेत त्यांना भाड्यानं देण्यासाठी पत्र्याच्या 7 खोल्या बांधल्यात. 7 खोल्यांची थकीत घरपट्टी कमी करण्यासाठी महापालिकेच्या कुपवाड कार्यालयातील कनिष्ठ लिपिक चव्हाण आणि गायकवाड यांनी 40,000 रुपयांची लाच मागितली होती. दोघांनी लाचेची मागणी केल्यानंतर तक्रारदारानं 4 जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दिली. आज कुपवाड ते कोल्हापूर रस्त्यावरील कोंडकी मळा इथं लाच देण्याचं ठरलं होतं. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं परिसरात सापळा रचला, तेव्हा तक्रारदाराकडून 40,000 रुपयांची लाच घेताना लिपिक चव्हाणला रंगेहात पकडण्यात आले. लिपिक गायकवाड यानंही पडताळणीवेळी लाच मागितल्याचं निष्पन्न झाल्यानं त्यालाही ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. अटक केलेल्या दोघांविरुद्ध कुपवाड MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच घेताना महापालिकेच्या दोघांना पकडल्याचं समजताच कुपवाड कार्यालयात खळबळ उडाली. सांगली आणि मिरज महापालिकेच्या वर्तुळातही याची चर्चा चांगलीच रंगली होती.
एकीकडे कोरोनाच्या त्रासासोबतच निसर्ग चक्रीवादळाने कोकणवासियांचं मोठं नुकसान केले. या कोकणवासियांच्या मदतीसाठी कल्याण पूर्वेचे शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी पुढाकार घेतलाय. वादाचा तडाखा बसलेल्या रत्नागिरीसह आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी 2000 अन्नधान्यांचं किट पाठवण्यात आलंय. आधीच कोरोनामुळे चिंतेत असणारा कोकणी बांधव हा निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडला. लॉकडाऊन काळात कसंबसं सुरू असलेला संसार या वादळानं जणू उद्ध्वस्तच केला. घर, शेती, फळबागा, वाड्या उद्ध्वस्त झाल्यानं आता कोकणी बांधवांसमोर उघड्यावर पडलेला संसार सावरतानाच उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकलाय. राज्य सरकारनं या बाधितांना मदतीचं आश्वासन दिलं असून त्यानुसार कार्यवाहीही सुरू आहे. या जोडीला आता कोकणवासियांच्या मदतीसाठी कल्याण पूर्वेचे शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड पुढे सरसावलेत. वादळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या भागातील नागरिकांसाठी अन्नधान्याचं किट घेऊन काल रात्री कोकणच्या दिशेनं ट्रक रवाना झालेत. जोपर्यंत तिथले जनजीवन सुरळीत होत नाही तोपर्यंत कल्याणपूर्व शिवसेनेकडून अन्नधान्याची मदत सुरूच राहणार असल्याचं नगरसेवक महेश गायकवाड यांनी सांगितलं आहे. आपण पाहिलं रत्नागिरीमध्ये कोकणामध्ये चक्रीवादळाने हाहाकार माजून बरेचसे गावं उद्ध्वस्त केले, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी उपासमारीची वेळ आलेली. माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, माननीय पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज कल्याणहून 2000 लोकांसाठी, कुटुंबांसाठी हे अन्नधान्य घेऊन चाललेलं आहे. जवळजवळ 5 ते 6 गावांमध्ये हे अन्नधान्य पुरवणार आहेत. या जवळजवळ 2000 किट आहेत. त्या ठिकाणी धान्य तर आहेत, त्याचप्रमाणे चादरी, मेणबत्त्याचेसुद्धा आयोजन केलेले आहे. या जोपर्यंत ते गाव व्यवस्थित स्थिर होत नाही तोपर्यंत आमच्याकडून ही मदत शिवसेना कल्याण पूर्व शहरातून पोचवली जाणार आहे. प्रवासी रिक्षामध्ये बसवण्यावरून 2 रिक्षाचालकांमध्ये हाणामारी झाली. पोलिसांनी धाव घेत मारामारी करणाऱ्या रिक्षाचालकांना ताब्यात घेतलं आहे. हाणामारी करणाऱ्या या रिक्षाचालकांवर कारवाई करण्याचं काम सुरू आहे. सेवासदन हॉस्पिटलमध्ये आपण सगळे प्रिकॉशन्स किंवा काळजी घेऊन आपले आपले नॉन कोरोनाशी जे लागणारे ट्रीटमेंट आणि डायग्नॉसिस आहेत या सर्व्हिसेस चालू ठेवल्या आहेत, तर कृपया गरजूंनी त्याचा लाभ घ्यावा. सेवासदन हॉस्पिटलचे नेत्र विभाग पूर्वीसारखं तुमच्या सेवेसाठी कार्यनिरत आहे. कोरोना इन्फेक्शन टाळण्यासाठी आम्ही सर्व प्रकारची काळजी घेऊन नेत्र तपासणीवर उपचार सुरू करत आहोत. तुम्ही सर्व रुग्णांनी ह्याचे लाभ घ्या. नमस्कार, मी डॉक्टर रविकांत पाटील, सेवा सदन हॉस्पिटल मिरज. आता आपल्याला माहित आहे की लॉकडाऊन 4.0 चालू झालेला आहे. आता आपल्याला कोरोनाची एक्झिट पॉलिसी तयार केली पाहिजे. ह्या पूर्ण लॉकडाऊनमध्ये सेवा सदन हॉस्पिटल हे नेहमीच तुमच्या सेवेसाठी उपलब्ध होते आणि ते इथून पुढे सुद्धा असंच उपलब्ध राहणार आहे. कोरोनाला ज्या ज्या गोष्टी कोरोना म्हणून आपल्याला प्रिव्हेंट करता येतील त्या सगळ्या गोष्टींची आपण प्रिकॉशन्स घेतलेली आहे आणि आपण सगळे मिळून ह्या कोरोनावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करू. सर्व प्रकारच्या दात दुखीवर आता हमखास रामबाण आयुर्वेदिक उपाय. भारती विद्यापीठ फार्मसी कॉलेज कोल्हापूर व टिळक आयुर्वेदिक कॉलेज पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेले एनाल्डन टॅबलेट्स, फास्ट पेन रिलीफ फॉर टूथएक. आयुर्वेदामध्ये दंतविकारावर सध्या प्रचलित असलेल्या औषधापैकी गुणकारी, कमी वेळेत वेदना थांबविणारे, दंतकृमींचा नाश, हिरड्यांची मजबूती, सूज कमी करणे, कर्णशूल, रक्तस्त्राव थांबवणे अशा अनेक दंतव्याधीवर बहुगुणी असे एनाल्टन टॅबलेट्सचा वापर करून दात आणि दाढ दुखीपासून मुक्त होऊयात. दात दाढ दुखीवर पहिले आयुर्वेदिक औषध जे पोटामध्ये घेतले जाते. दात आणि दाढ दुखीवर 100% गॅरंटेड वेदनाशामक आयुर्वेदिक औषध. प्रेग्नन्सी, कॅन्सर, मधुमेह पेशंटला
दात दुखीवर गुणकारी आयुर्वेदिक उपाय। सर्व वयोगटासाठी उपयुक्त 100% गुणकारी औषध, कोणतेही साइड इफेक्ट्स नाहीत। एनाल्ड्रेंट टैबलेट्स मे मिलिंद केमिकल्स एंड मार्केटिंग कॉर्पोरेशन। कॉन्टैक्ट नंबर 90288 38178। माननीय श्री सौ सुनीता सिद्धबा पाटील यांची मिरज पंचायत समितीच्या सभापती पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक विशाखा कांबळे सरपंच, सर्जेराव खटावे उपसरपंच, एनबी कोरे ग्रामसेवक, आरग ग्रामपंचायत आरग, सर्व कर्मचारी वर्ग आणि हितचिंतक। माननीय श्री सौ सुनीता सिद्धबा पाटील यांची मिरज पंचायत समितीच्या सभापती पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक जय भवानी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित आरग, संस्थापक, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व कर्मचारी वर्ग, सभासद आणि हितचिंतक आरग। माननीय श्री सौ सुनीता सिद्धबा पाटील यांची मिरज पंचायत समितीच्या सभापती पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक माननीय सौ सीमा राजीव खंदारे मॅडम, माननीय राजीव जगन्नाथ खंदारे सर, गुरुकृपा महा ई सेवा सेतू केंद्र आरग।